हॅलो हॅलो. सो वेलकम बॅक आरे भास्कर प्रीमियर लीग सीझन 3 फायनल डे अँड फायनल मॅच इन फ्रंट ऑफ यू. इथे मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो प्रतीकने, अर्थातच गोरेगाव स्ट्रायकर्स या टीमने. चला मॅच स्टार्ट होते, पंच सिग्नल करतात, सामना ते सुरू होतोय. 2:12 होत आहेत आणि पहिल्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सुनील सज्ज होतोय. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू वेगवान, अप्रतिम वेग, प्रचंड वेग, लेनचा खूप चांगला वापर केलाय, गती प्रचंड होती, अचूक टप्पा होता सुनीलचा. आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र आपण बघतोय की थोडस सरप्राईज केलं ते स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्वतः संघनायक प्रतीक सावंतला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय गोरेगाव स्ट्रायकर्स. अंतिम सामना आपण बघत आहोत आरे भास्कर प्रीमियर लीग सीझन 3. कुठचा चेंडू, वेगवान चेंडू, वेगवान उत्तर, खूप चांगला फटका. बघायचं तिथे माझे मिड ऑफला क्षेत्रक आहे, पण त्याचबरोबर आपण बघतो की ऑन द मार्क. बघतो की फलंदाज प्रतीक स्वतःचं खातं उघडतो एका धावेने. प्रतीक आणि प्रतीकच्या सोबत आपण बघतो की संकेत वैद्य, बोलिंग मार्कवर सुनील मुगडे. पॉवर प्ले, फाईन लेग मध्ये खेळाडू एकदम फाईन उभा केलाय. पॉवर प्ले मध्ये वेगवान गोलंदाज समोर. स्ट्राईक एंडला आपण बघतो की संकेत वैद्य आल्यानंतर फायनलीचा खेळाडू ग्राउंडच्या आतमध्ये, म्हणजे सर्कलच्या आतमध्ये येतोय आणि खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला स्वतःला पेट्रोलिंग करतोय ऑनलाईनवर. स्वतः पोझिशन आपण करतोय, आपण बघतोय स्वतः खेळाडू त्या ठिकाणी डीपमध्ये. संकेत वैद्यसाठी हा चेंडू होता लेगस्टिकच्या बाहेर आणि पंचाने आपण बघितलं की लोक दोन्ही आत समांतर केले, सिग्नल केला तो म्हणजेच दिनेश म्हात्रे यांना व्हाईट बॉल. पॉवर प्ले सुरू असल्यामुळे बघतो की दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर, दोन्ही ऑफसाईडला आहेत, एक डीप थर्डमॅन आहे आणि एक डीप कव्हर आहे संकेत साडी. वेगवान चेंडू, अजून एक चांगला चेंडू, गुड बॉलिंग. सुनील मुगडे इम्प्रेस करतोय आपल्या गोलंदाजीतून, वेगाने, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अंतिम सामना आपण बघत आहोत, म्हणजेच आरे भास्कर प्रीमियर लीग सीझन 3 आरे योद्धा विरुद्ध गोरेगाव स्ट्रायकर्स. प्रतीक सावंत स्वतः कॅप्टन, निश्चितच निर्णय घेतला तर म्हणजेच नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम आम्ही फलंदाजी करू आणि इन्व्हाइट केले ते गोलंदाजी. आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये ते आरे योद्धा या संघाला. प्रत्येक सी आपण बघतोय की प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये 3-3 लीग मॅच खेळलाय. त्यात बघितलं की थर्ड अँड फोर्थ प्लेससाठी सुद्धा एक मॅच झाली होती. अप्रतिम डिलिव्हरी, लाऊड अपील, यस इट इज, प्लम एक्झॅक्टली विकेटच्या समोर, फलंदाज बाद होतोय, सुनील मुगडेला विकेट मिळते आहे आणि पहिलाच ब्रेक थ्रू पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये दिलाय आपल्या संघाला मिळून आणि मोठी विकेट मिळाली. संकेत वैद्य बॅक टू डग आउट. ज्या बॅट्समॅनने या स्पर्धेमध्ये फलंदाजी सुद्धा चांगली केली आहे, इव्हन आपण बघितलं की स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्म केला होता जेव्हा स्ट्रायकर्स विरुद्ध मुंबई लेजंड्समध्ये सामना झाला, सामन्याचा पुरस्कार निश्चितच संकेत गुरवला देण्यात आला होता. हे सगळं प्रायडिशन आपण बघणार आहोत संध्याकाळ सत्रामध्ये, जेव्हा फायनल मॅच कम्प्लीट होईल त्यानंतर आपण बघणार आहोत प्राईड डिस्ट्रीब्युशन. आतापर्यंत आपण बघितलं की लीगमध्ये एकूण 6 सामने झाले कम्प्लीट. स्वप्नील सावंत येतोय नवीन फलंदाज ग्राउंडवर, वन डाऊन बॅट्समन.
मैदानावर खूप मोठी जबाबदारी, खूप लवकर तो घेऊन ग्राउंडवर उतरलाय आणि बघायचं आता मात्र कॅप्टनच्या सोबत तो कशाप्रकारे तो साथ देतोय. पण सुनील बोगडेचं कौतुक करेन, पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवली आपल्या संघासाठी, लई बिखो विकेट पाचीत पकडला स्टंपच्या समोर. संघाची धावसंख्या बघतो तर एकूण 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खातं सुद्धा उघडू दिलं नाही मग सुनीलने, म्हणजेच संकेतला. स्ट्राईक खेळला नव्हते स्वप्नील सावंत आलाय, दोन्ही सावंत बंधू ग्राउंडवर, प्रतीक सावंत स्वप्नील सावंत. धावसंख्या 2 एकगडी बाद, पावर प्ले पहिले षटक फायनल मॅचचा. हो अप्रतिम डिलिव्हरी, बाउन्स होतोय चेंडू या मुमेंटला, थोडस टाचेवर उभारून ऑन साईडला चेंडूला फक्त दिशा दिली, ऑन साईडला चेंडूला प्लेस केलं, तिथे एक धाव कम्प्लीट करून स्वप्नीलने स्वतःचं खातं उघडलं. एका धावेने धावसंख्या आपण बघतो ती एकूण 3. आतापर्यंत या षटकामध्ये आपण बघतो की फक्त 3 धावा, बॅटमनला 2 धावा आल्या आहेत, एक धाव वाईटच्या स्वरूपात आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वैसे टायमिंग झाला नाही हा फटका. बाकी तो बोलत होता आपण बघतो की फलतामध्ये चेंडू अडवला तो म्हणजे सुनीलने. तर पहिले षटक अत्यंत इकॉनॉमिकल राहिलं, विकेट मिळाली सुनीलला, अवघ्या 3 धावा खर्च झाले पहिल्या षटकामध्ये. इम्प्रेसिव्ह स्पेल, अरे योद्धा विरुद्ध गोरेगाव स्ट्रायकर, अंतिम सामना फायनल मॅच, 2 दिग्गज संघांमध्ये एक चांगली लढत आपण बघतोय ग्राउंडवर सुरू आहे, म्हणजे आतमध्ये सुरू आहे, चांगला संघर्ष सुरू आहे, चांगली फाईट सुरू आहे ग्राउंडवर. मागच्या सामन्यात बघितलं की खूप चांगली फाईट दिली होती, एक पार्टनरशिप ज्याप्रमाणे बिल्टअप झाली होती, नियर बाय 91 रन्स ती विनायक अंडाजवर अनेकेतमध्ये असा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतो ग्राउंडवर. चांगलं एंटरटेन केलं आपल्या संघासाठी दोन्ही खेळाडूंनी. गोलंदाज अनिल, ओ वेगवान चेंडू, दोन्ही षटकांमध्ये वेगवान गोलंदाज वापरलेत अरे योद्धा, आणि काय पेस आहे, काय अचूक टप्पा आहे, लाईन परफेक्ट आहे आणि वेगाने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न फलंदाजांना ते करत आहेत. अनिल आरने, धावसंख्या 4, स्ट्राइकिंगला प्रतीक, स्टेप बॉर्ड होऊन ऑनसाईडला प्लेस करायचा प्रयत्न होता, थोडंसं आपण बघितलं की फ्रंट फूटला आले होते, ऑनसाईडला चेंडूला प्लेस केले त्या ठिकाणी. इवन गोलंदाजाचा तो वेगाचा वापर करतायत, बॉटम हँडचा वापर करतायत, हलक्या त्याने प्लेस करतायत, गॅपमध्ये एक्झिक्यूट करतायत. एका धावीने धावसंख्या पुढे सरकते ती 5 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये अप्रतिम डिलिव्हरी, अपील आणि फलंदाज बाद, ले बिफोर विकेट, चेंडू खाली राहतो थोडासा, अनएक्सपेक्टेड होता हा चेंडू बॅट्समन स्वप्नीलसाठी, अचानक खाली राहणारा चेंडू अंदाजच घेऊ शकला नाहीये, टप्पा पडल्यानंतर थेट वेध घेतला तो पायाचा आणि इथे पण बघितलं की पायचीत पकडलाय तो फलंदाज स्वप्नील. एक्सलंट एक्सलंट बॉलिंग, दोन्ही षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये विकेट आलेले आहेत. पहिलं षटक आपण बघितलं गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज अप्रतिम स्पेल हातात असताना सेकंड ओव्हरमध्ये बघतोय तो म्हणजे अनिल आरने,
मॅग्निफिसंट बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. इथे नाणेफेक जिंकल्यानंतर स्ट्रायकर संघाने जो निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू, आणि त्याच्यासमोर मात्र एक चॅलेंज गोलंदाजाने स्वीकारलं आहे की आम्ही गोलंदाजीसुद्धा करू शकतो, विकेटसुद्धा काढू शकतो, तेच बघायला मिळते ते अनिलकडून. बॅटिंगसाठी शैलम येतोय. शैलम बोरकर बघायचंय कॅप्टनची साथ आता कोण देणार. अनिल पुढचा चेंडू घेऊन एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स, पंचांचा इशारा, वाईड बॉल आणि वन फॉर द ओव्हर. एका षटकातला एका बाउन्सरचा झालाय कोठा पूर्ण, हेच पंचांनी सांगितलंय गोलंदाजाला. सरप्राईज करतायत, इम्प्रोवाइज करतायत आपल्या गोलंदाजीमध्ये, नवीन नवीन प्रयोग करतायत अनिल. विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय आणि तो कॉन्फिडन्स साफ झळकतोय गोलंदाजीमध्ये अनिलच्या, अनिल आरने. इनसाइड एज मागे जातो चेंडू, फिल्डर बीट, फाइनल एक बाउंड्रीच्या बाहेर येतो तो चौकार. लेमन कट, चायना कट, रुबी कट अशी बरंच काही नावं आहेत अशा फटक्यांना. युवराज दांडेकर सिग्नल करतात हा चेंडू चौकार. फाइनल एकचा खेळाडू मात्र बीट झाला पूर्णपणे, अनपेक्षित होता हा चेंडू. जसा बॅटची आतली एज घेऊन निघून गेला मागे आणि फाइनल एक बाउंड्रीला तो क्लिअर करतोय धावसंख्या डबल फिगरमध्ये दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. इनिंग मधला आपण बघतो की हा चौकार फलंदाज येतो तो म्हणजेच शैलम बोरकरच्या बॅटमधून. शैलम बोरकर प्रचंड वेग, प्रचंड वेग, वेगाने इम्प्रेसिव्ह निश्चितच केलाय. दोन्ही षटकांमध्ये अत्यंत वेगवान गोलंदाज वापरलेत आर्य योद्धाने आणि काय नियंत्रण आहे, काय कंट्रोल आहे बोलिंगमध्ये दोघांच्याही. पावोप्लेमध्ये मोठे फटके मारण्याची संधीच देत नाही आहे. इवन आपण बघितलं की पहिला चौकार इथं इनसाइड एज घेऊन मागे निघून गेला, अनएक्सपेक्टेड शॉट होता. धावसंख्या 11-11. चेंडू हवेमध्ये, इथे मात्र ड्रॉप. आणि इथे मात्र होती ती चूक, कॅप्टनची विकेट धोक्यामध्ये होती. कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग झालं नाही, एलिवेट झाला नाही फटका. इवन आपण बघितलं की सर्कलच्या आतमध्ये खूप क्लोज उभा होता, जवळ होता खेळाडू उभा. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की अनिलने हा झेल देण्यासाठी भाग पाडलं होतं आणि इथे झेल सुटलाय तो अनिलचा, अनिलचा नाही तर प्रतीकचा. तर दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. दोन्ही षटकांमध्ये फायरी गोलंदाजी बघायला मिळाली, वेगवान गोलंदाजी होती. सुनील आणि अनिल जणू काही दोन्ही सख्खे भाऊ गोलंदाजी करतात की काय असं पण बघितलं मैदानावर. दोन्हीही वेगवान गोलंदाज, दोन षटकाचे धावसंख्या 12-12, दोन गडी बाद. दोन्ही षटकांमध्ये एक एक विकेट दोन्ही गोलंदाजांना मिळालेलं आहे. सुनील मुगळेचा हा पुढचा चेंडू आपण बघतो, ऑन साईडला चेंडूला प्लेस केला, मिडविकेट आहे क्षेत्राच्या काय ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव. शैलम बोरकर आणि त्याच्यावर बघतो की प्रतीक सावंत. धावसंख्या 13-13 धावा धावफलकावर. अरे योद्धा वर्सेस गोरेगाव स्ट्रायकर्स बघायचं, आता स्ट्रायकर स्ट्राईक कधी करणार पावोप्लेमध्ये. शैलम बोरकर स्ट्राईक एंडला. लास्ट वेळ लावून बघितलं की लेट कट खेळायचा प्रयत्न, तिथे शतक बरोबर समोर उभा आहे अनिल. थर्ड आणि फोर्थ प्लेस मध्ये सुद्धा आपण जो सामना बघितला त्या ठिकाणी बघितलं की पहिल्या 10 षटकामध्ये लायन्स हा संघ पूर्णपणे शांत होता, 46 धावा फक्त करू शकला होता. नंतरच्या 10 षटकात 113 धावा त्यांनी कुठल्या. समोर हवेमध्ये चेंडू होता, थोडासा मिसटाईम फटका, तिथे क्षेत्राचे काय मिडॉन आहे, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव मिळते ती फलंदाजाला शैलम बोरकरला.
धावसंख्या 14 धावा धावफलकावर. आपण पाहतो आरे भास्कर प्रीमियर लीग सीझन 3 फायनल डे अँड फायनल मॅच इन प्रोग्रेस इन फ्रंट ऑफ यू. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस आपण बघितलं थोडासा. कंपेरेटिव्ह टू लास्ट काही आपण डिलिव्हरीज बघितले, काही चेंडू बघितले, त्या मोमेंटला आपण बघतोय की गतीमध्ये थोडासा बदल केला सुनीलने, सुनील मुगडेने. 14 दोन गडी बाद षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे तर सुनीलचं वैयक्तिक दुसरं षटक. चांगला फटका बॅक टू द बॉलर, वेगवान फटका होता, चांगला अटेम्प्ट, चांगला प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न होता, पण आपण बघितलं की चेंडू जाऊन त्याच्या पार आदळतोय. वेगवान फटका आणि बघायचं तर इंजुरी किती सिरियस आहे त्या ठिकाणी, कारण बघितलं की फॉलोथ्रूमध्ये मारता फटका मारण्याचा प्रयत्न, पण तिथे झेल घेण्यासाठी सरसावलं होतं, हाताचं काहीच कनेक्शन झालं नाही, पण पायाला जाऊन चेंडू आत लागतोय वेगाने. तू विचार करू शकता की ग्राउंडवर दिनेश म्हात्रे सर आपण बघतोय की ग्राउंडवर फॉल्समध्ये चेंडू लागलाय, ओव्हल असो किंवा आपण बाकीचे जे मोठमोठे मैदान बघतो बाजूबाजूला क्रिकेटचे मॅचेस सुरू असतात, म्हणजे त्या ठिकाणी किती रिस्की असतं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, आम्हाला सुद्धा माहिती आहे, किती खेळाडूने अनुभवलं आहे आणि हल्ली आता त्या ठिकाणी ते खेळणं सुद्धा बंद केलंय. सो इंजुरी थोडीशी सिरियस आहे, पण फिजिओ त्याच्यावर निश्चितच उपचार करतील. वी होप की सुनील आपल्या पुन्हा एकदा ग्राउंडवर बघायला मिळेल याच मॅचमध्ये बॉलिंग करत असताना, कारण मग जसा मागाशी उल्लेख केला की चेंडू अत्यंत वेगाने आला होता पायावर आणि एक गोलंदाज असल्यामुळे निश्चितच ही काळजी त्याला घ्यावीच लागेल, कारण पायावर नेमका चेंडू लागला आहे आणि त्याच गतीने त्याने गोलंदाजीसुद्धा केली या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये सुद्धा. चला पुढचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथे सज्ज होतो आहे. स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज म्हणजेच बोरकर.
पुढेवरून खेळायचा प्रयत्न होता, स्लाइस करायचा प्रयत्न आपण बघतोय, वेगाने चेंडू निघून जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. तर षटक कंप्लीट होत आहे, ते म्हणजे तिसरं आणि तीन षटकाखेर धावसंख्या आपण बघतोय जी अंकित झाली ती 15 धावा धावफलकावर. करंट रन रेट 5 रन पर ओव्हर. त्यामध्ये आपण बघितलं की दोन फलंदाज गमावलेत, पहिल्या दोन षटकात दोन विकेट गेल्या होत्या पण या षटकात विकेट मिळाली नाहीये ती सुनीलला. पुन्हा अनिल येतोय, अनिल बोलिंग मार्कवर, अनिल आरणे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन स्ट्राईक घ्यायला स्वतः कॅप्टन उभा आहे प्रतीक. अनिल आरणे पावर प्लेच्या तीन षटकात आतापर्यंत 15 धावा फक्त खर्च केल्यात गोलंदाजांनी, चांगली गोलंदाजी केली. दोन षटकं आपण बघितली सुनीलची, सुनील मुगडेची, एक षटक आपण बघतोय म्हणजेच अनिल आरणे आणि पुन्हा दुसरं षटक तो घेऊन आला बॉलिंग बरोबर. पहिल्या षटकात धावा खर्च केला त्या फक्त आणि फक्त 9 पावर प्लेमध्ये आणि एक विकेट सुद्धा काढली तो सनील बॉलिंग मार्कवर. हो वेगवान चेंडू, अप्रतिम डिलेवरी अपील पंचांकडे. फक्त एकटा गोलंदाज आपण बघतोय अपील करतोय, इवन अंपायर्स अजिबात इथे इंटरेस्टेड नाही आहेत. बॅटची एज घेऊन चेंडू पॅडला ब्रश झाला होता तेच पंचांनी त्याला सांगितलं. एकदम थिक एज होती, एकदम बॉटम एज होती तिथे, मात्र एकदा तिथे कम्प्लीट केली. दोन्ही फलंदाजांनी धावसंख्येला आकार दिला, धावसंख्या 16 धावा 16 लॉस ऑफ टोटल 2 इन फोर्थ ओव्हर. थोडासा स्ट्रगल सुरू आहे पावर प्लेमध्ये स्ट्रायकर्स टीमकडून. अप्रतिम वेग होता, प्रचंड वेग, सबमरीन डिलेवरी. अपेक्षेप्रमाणे चेंडू उसळतच नाहीये, बॅटवर येतच नाहीये. फटका खेळत होता समोर, ज्याप्रमाणे त्याला बॅट ड्रिल केली होती समोर खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. वेगवान चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पाण्याच्या खालून जशी पाणबुडीस प्रवास करते ना तसा हा चेंडू होता, थोडासा जमिनी समांतर सबमरीन. हा बघूया चेंडू, हा चेंडू बघूया अपील पंचांकडे कॉट बिहाइंड साठी. पंच इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते पंचांना पण पंचांचा त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. पंचांचा इशारा लेग बायचा इथे येतोय. स्ट्रॉंगली अपील झालं विकेट किपर इथे, मात्र ज्याप्रमाणे प्रेशर टाकत होता पंचांवर अपील करत होता पण पंच आपल्या जागेवर तटस्थ आहेत. युवराज दांडेकर अनुभवी पंच आहेत. टेनिस बॉल क्रिकेट, कॉर्पोरेट क्रिकेट, लेदर क्रिकेट अत्यंत दांडगा अनुभव आहे. युवराज दांडेकर असो किंवा तुषार दळवी असो 17 लॉस ऑफ 2. हा चेंडू बघूया आपण, हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे, वाईड बॉल. कंपेरेटिव्ह टू अनिल आपण जर बघितलं तर सुनीलने आतापर्यंत इम्प्रेस केलंय गोलंदाजीतून. अप्रतिम स्पेल हाताळला त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये, अचूक टप्पा, वेगवान चेंडू. पण इथे मात्र अनिलकडे आपण बघतोय की तो दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. धावसंख्या 18 धावा. अजून एक चांगला चेंडू समोर खेळायचा प्रयत्न होता प्रतीकचा. आपण बघितलं की प्रतीक हे उंचपूर असा बॅट फलंदाज आहे, इवन बॅटच्या खालून चेंडू धरण्यासाठी जास्त मदत होत होते आणि तेच बघायला मिळतंय. बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय तो म्हणजेच विकेट किपरकडे. पावर प्ले युपी आपण बघतोय म्हणजे आरे योद्धा विरुद्ध कोरेगाव स्ट्रायकर असा सामना आपण बघतोय. अंतिम सामना आरे भास्कर प्रीमियर लीग सीझन 3 चा. अनिल आरणे बॉटमॅनचा खूप चांगला वापर ऑनसाईडला प्लेस केलाय. तिथे पण क्षेत्रक्षक तिथे येईल, चेंडू तिथे कव्हर करेल. तोपर्यंत दोन धावांचा प्रयत्न सुरू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, एक्सलेंट रनिंग. आखो आखो में इशारा, क्विक कॉल. थोडासा फंबल त्याचा फायदा उचलला आणि ताबडतोब लगेच स्ट्राईक रोटेट केलं. अजून एक धाव इथे अंकित केली
आणि दोन धावा धावून इथे पूर्ण केल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. 20 runs ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ टोटल 2 wickets इन द फोर्थ ओव्हर. गुड बॉल, गुड बॅटिंग. चांगला ड्राईव्ह तिथे शतक आहे. डॉट बॉल, धावसंख्या काय माहिती 20. एकूण 4 षटकं समाप्त होत आहेत. आपण सुद्धा आतापर्यंत तेच रनरेट बघतोय. पुढे षटकामागे 5 च्या सरासरीने 20 धावा आल्या आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 20 धावा धावफलकावर आणि पॉवर प्लेची अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकं शिल्लक आहेत. पावप्लेचे 4 षटकं आणि 20 धावात 2 विकेट सुद्धा गमावले आहेत गोरेगाव स्ट्रायकरने. बॉलिंग बरोबर षटक क्रमांक 5 वर ते गोलंदाज घेऊन सज्ज झालाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चिन्मय बॉलिंग मार्गवर. बॉलिंग मार्गवर चिन्मय तांबे स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो. फलंदाज म्हणजेच शैलम बोरकर. धावसंख्या 20 धावा आहे धावफलकावर. हो, अजून एक चांगला चेंडू, बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. दोन्ही चेंडू आपण बघतो की बॅक टू बॅक निर्धाव टाकलेत ते म्हणजेच गोलंदाज चिन्मय तांबेने. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. समोर एक्झिक्यूट केली ती मात्र शतक दिलीप मध्ये आहे लॉंग ऑनला. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फक्त एकच जॉम इथे या चेंडूवरती फलंदाज शैलम बोरकरला. धावसंख्या 21. थोडासा अंकुश लावलाय गोलंदाजांनी असं म्हणायला हरकत नाहीये गोरेगाव स्ट्रायकर्सवर. हो, अप्रतिम डिलिव्हरी, चांगला चेंडू. थोडस परिवर्तन केलं गतीमध्ये, इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता पण टायमिंग जमलं नाहीये. चेंडू आपण बघतो की ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर किंचित बाहेर बॅटच्या बाजून निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. एक्सलंट बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. तिन्ही गोलंदाज आपण बघतोय की अप्रतिम गोलंदाजी करत आहेत. त्यामध्ये सुनील मुगडे असो, अनिल आरणे असो, त्यानंतर चिन्मय तांबे, एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स हमारे योद्धा. अजून एक डॉट बॉल बघायचा, ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू, वाईड बॉल आहे. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. ऑप्शनच्या बराच बाहेर चेंडू, ऑप्शनच्या थोडासा बाहेर आलो होता. समोर खेळायचा प्रयत्न, कवर्समध्ये खेळायचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग होत नाहीये पण पंच हे सांगतात हा चेंडू वाईड आहे. 22 लॉस ऑफ 2. समोरून एक्झिक्यूट केलाय आपण बघतो ते शतक डीप मध्ये लॉंग ऑनला उभा आहे. खराब फिल्डिंग, कॅज्युअल अप्रोच, हाताला चेंडू चाटून निघून जातोय सीमारेषे बाहेर चौकारासाठी. चार धावा मिळते आता. मात्र आपण बघतोय की या इनिंग मला हा दुसरा चौकार असावा आणि तोच आपण बघतोय मैदानावर. 26 इन फिफ्थ ओव्हर. आरे भास्कर प्रीमियर लीगचा आपण अंतिम दिवस बघत आहोत. अंतिम सामना सुरू आहे आरे योद्धा वर्सेस गोरेगाव स्ट्रायकर. धावसंख्या 26, षटक क्रमांक 5 वर सुरू आहे. बॅटिंग आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला प्रतीक सावंतची. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं, फॉल्समध्ये पुढे सरसावला सोपत. चिन्मय तांबे तिथे चेंडू कव्हर केला आणि आपण बघतो की हा डॉट बॉल होता. तर षटक संपतात 5 धावसंख्या अंकित झाली 19. 2 गडी बाजरेत आतापर्यंत मैदानावर.
गोरेगाव स्ट्रायकर्सचे, आणि आता मात्र पॉवर प्लेचं एकमेव षटक बाकी असेल ते स्ट्रायकर्स समोर. थोडीशी संयमी सुरुवात, दोन विकेट गमावल्यानंतर थोडीशी सावध सुरुवात आपण बघतोय मैदानावर गोरेगाव स्ट्रायकर्सची. धावसंख्या आपण बघतोय एकूण 26 धावा 2 गडी बाद, रन संख्या हो चुकी है 26 रन 2 विकेट नुकसान के ऊपर. पारी का अब छठा ओवर यहां पे फेंका जाएगा. पावर प्ले का मात्र एक मात्र ओवर बाकी है. बॉलर्स नेम तेजस. पहली गेंद सामने के उठा के खेलने की कोशिश, बैच का अंदरूनी हिस्सा लगा, गेंद जाती हुई फाइन लेग में और वहां से एक रन मुकम्मल किया, एक रन पूरा कर लिया बल्लेबाज शैलम बोरकर ने. रन संख्या आगे बढ़ती स्कोर कार्ड के ऊपर 27. तेजस तामनकर टीटी बॉलिंग मार्क पे. अगली गेंद लेके फिर एक बार तैयार, सामने है प्रतीक. अच्छा स्ट्रोक, हाफ वॉली किया, ड्राइव किया गेंद को, कॉन्फिडेंस के साथ शॉट को खेला था, उसी के साथ एक रन भी पूरा कर लिया तेजी के साथ. रन संख्या आगे बढ़ती स्कोर कार्ड के ऊपर 28, 28 लॉस ऑफ टोटल 2 इन द सिक्स्थ ओवर, लास्ट ओवर ऑफ पावर प्ले. हवा में गेंद, पॉइंट के रीजन में गेंद को खेल दिया, गेंद डाइवर्ट होती हुई निकल गई डीप बैकवर्ड पॉइंट से सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए गुड शॉट. चौके की मदद से रन संख्या हो चुकी है 32 रन 32. ऑफ स्टंप के बाहर है गेंद, चेस गेंद को जरूर किया था, ऑफ स्टंप के काफी बाहर है, वाइट का इशारा करते हुए अंपायर तुषार दळवी. और रन संख्या में वृद्धि होती हुई स्कोर कार्ड के ऊपर रन हो चुके वो 33 33 रन. पावर प्ले का ये आखिरी ओवर है. गेंदबाजी मोर्चे पे टीटी मतलब तेजस तामणकर, 33 रन स्कोर कार्ड के ऊपर. डीप पॉइंट में अब एक खिलाड़ी को सेट किया है गेंदबाज ने, मिड ऑन का खिलाड़ी आता हुआ कवर रीजन में सर्कल के अंदर. फील्ड में थोड़ी सी तब्दीली, शॉर्ट कवर एक रखा है टीटे. फिर एक बार बैकफुट पे चले गए, अच्छा स्ट्रोक ऑफर किया, बहुत अच्छा कवर ड्राइव और वहां पे बिल्कुल भी मौका नहीं है, गेंद निकल जी हुई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए गुड शॉट. हालांकि देखा था कि गेंदबाज ने फील्डिंग पोजीशन चेंज किया, डीप पे खिलाड़ी रखा है, डीप पॉइंट पे रखा है और एक शॉर्ट कवर पे खिलाड़ी सर्कल के अंदर था जर्सी नंबर 45, इन दोनों खिलाड़ियों के बीच में से गेंद को वहां पे एग्जीक्यूट किया, एक्सेलेंट शॉट शैलम बोरकर, तगड़ा शॉट था पावर प्ले में, 37 रन. ओ अच्छी गेंद, अच्छी गेंद, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, सामने खेलने की कोशिश, जहां से खिलाड़ी निकाला है वहीं से वहीं पे खेलने की कोशिश थी वहां पे शैलम की. और ये डॉट बॉल पापो प्ले में अब तक रन बने वो 37 रन. आखिरी गेंद इस ओवर की पावर प्ले की, कट किया गेंद को, वहां पे खिलाड़ी मौजूद है बैकवर्ड पॉइंट पे, अच्छी फील्डिंग वहां पे. तो कुल मिला के 6 ओवर की समाप्ति, पावर प्ले की समाप्ति हो चुकी है और रन बने वो 37 रन स्कोर कार्ड के ऊपर.
सहा षटकाखेर धावसंख्या 37 धावा धावफलकावर दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पावर प्ले में 37 रन बने स्कोर कार्ड के ऊपर वो गोरेगांव स्ट्राइकर्स के। एबीपीएल 2024 पर्व तिसरं आणि मगाई जसं मी उल्लेख केला की गोरेगाव स्ट्रायकर्सचे जे ओनर आहेत ते उल्हास खानोलकर जे खास करून तांझानियावरनं त्यांनी या संघाला पुरस्कृत केलं आणि तिथूनही सामन्याचा आनंद घेत आहेत एचआर स्पोर्ट्सच्या माध्यमातून। एचआर स्पोर्ट्समध्ये आपण बघतो की टेलिकास्ट सुरू आहे। आवर्जून उल्लेख करेन अत्यंत लिजेंडरी खेळाडू रवी लिंगाला आणि त्याच्यासोबत अतुल आंबेडकर खूप मोठी जबाबदारी पार पाडत आहेत आणि एक चांगलं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करत आहेत खेळाडूंना। मग ते कॉर्पोरेट इव्हेंट असो किंवा टेनिस बॉल इव्हेंट असो लेदर इव्हेंट असो सर्व इव्हेंट्स एचआर स्पोर्ट्सच्या माध्यमातून कव्हर केले जात आहेत। हकीमचा सुद्धा खूप मोठा सपोर्ट आहे या दोघांनाही आणि आपण बघितलं की हल्लीच आय एस पी एलची जी स्पर्धा झाली ठाणे दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आणि हकीम ॲज अ मॅनेजर ॲज अ टीम मेंबर मध्ये तर पहिलाच सीझन त्यांनी गाजवला टायगर्स ऑफ कोलकाताच्या माध्यमातून आणि स्पर्धा जिंकलीसुद्धा। विनिंग टीम 1 CR रनरअप टीम 50 lakhs असं स्वरूप बघायला मिळालं फर्स्ट आय एस पी एलमध्ये। या पण पुन्हा त्या ओळी या ग्राउंडवर पंचा इशारा करतात की जरा सामना स्पीडअप करा। 2:12 पहिला चेंडू पडला आणि आतापर्यंत आपण बघितलं की 6 षटकं झाली आहेत त्यामुळे जरा मॅच स्पीडअप करा। 6 षटकांसाठी बराच वेळ गेलाय। गेंदबाजी मोर्चे पे खुद ओनर निकेत गडा इस टीम के ओनर निकेत गडा भले कप्तान इस मैच इस टीम के सुतांशु खांडेकर है लेकिन खुद ओनर अभी गेंदबाजी मोर्चे पे। पावर प्ले के बाद निजी पहला ओवर फेंकने के लिए आएंगे। सामने है प्रतीक सावंत कप्तान, कप्तान के सामने ओनर ऐसा कॉन्टेस्ट। पहली गेंद हल्के से गेंद को सिर्फ दिशा दी शॉर्ट गली में गेंद को एग्जीक्यूट किया दिशा दी गेंद को और वहां से एक रन चुरा लिया। प्रतीक सावन ने रन संख्या आगे बढ़ती स्कोर कार्ड के ऊपर वो 38 रन। अच्छी गेंद वहां पे थोड़े से पीछे चले गए गेंद को सिर्फ दिशा दी और एक यहाँ पे अच्छी तकनीक के साथ बल्लेबाजी होती हुई ग्राउंड के अंदर एक दूसरे को कॉम्प्लीमेंट करते हुए एक एक रन यहाँ पे बना रहे अपनी टीम के लिए। तो गेंद को फ्लिक किया थोड़े से पीछे चले गए थे देखा गेंद थोड़ी सी बाउंस होती हुई लेग स्टंप पे गेंद है पीछे गए गेंद को मोड़ दिया बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में तब तक वहां से एक रन चुरा लिया बल्लेबाजों ने। रन संख्या हो चुकी आगे स्कोर कार्ड के ऊपर वो 40। सामने खेल दिया है उठा के जो वहां पे खिलाड़ी मौजूद है मिड विकेट के रीजन में लेकिन सिर्फ देखते भर रह जाएंगे इस गेंद को। गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रन के लिए गुड शॉट। 44 रन स्कोर कार्ड के ऊपर। इंटरवल्स में आप देख रहे हैं कि विकेट्स नहीं यहां पे चौके आ रहे हैं अपनी टीम के लिए बल्लेबाजों द्वारा फिर वो शैलम बोरकर हो या प्रतीक सावंत हो। ओ कट करने की कोशिश थी वहां पे काफी पीछे चले गए थे काफी लेट शॉट खेलने की कोशिश काफी बड़ा गैप था वहां पे। लेकिन डॉट बॉल निकेत गडा की शॉर्ट पिच गेंद पीछे गए गेंद को पुल कर दिया और पैर के साथ गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर और एक चौका आता हुआ निकेत गड़ा के विरुद्ध और इस चौके की मदद से रन संख्या आगे हो चुकी स्कोर कार्ड के ऊपर वो कुल मिला के 48 रन और 11 रन का ओवर देखने को मिला। पावर प्ले के बाद यहाँ पे मौका मिल रहा है बल्लेबाजों को रन बनाने का। इवन पावर प्ले में आपने देखा कि काफी कम मतलब 37 रन बने थे स्कोर कार्ड के ऊपर लेकिन पावर प्ले जैसे खत्म हुआ यहाँ पे दोनों हाथ खोलते हुए अच्छा प्रयास गैप में खेल रहे रन बटोर रहे हैं रन बना रहे अपनी टीम के लिए दोनों बल्लेबाज सेट बल्लेबाज क्योंकि 2 विकेट काफी जल्दी वहां पे गिर चुके थे गोरेगांव स्ट्राइकर के। पहले 2 ओवर में 2 विकेट मिले थे अनिल और सुनील को
और उसके बाद यहाँ पे जिस तरह से चौथे नंबर के चौथे पायदान के ऊपर जैसे मैदान के अंदर कदम रखे वो शैलम बोरकर ने एक अच्छा साथ दिया है कप्तान का। बॉलर्स नेम सचिन, सचिन पटेल। ओ लास्ट मोमेंट में शॉट को चेक किया वहां पे, शॉट कवर में सर्कल के अंदर गेंद जब तक वहां से फील्ड होती तब तक एक रन, रन संख्या 49। पूरी तरह से खुद को मौका दे रहे खुद कप्तान प्रतीक सावंत। ओ अच्छा स्क्वायर कट हल्के हाथों से खेल दिया और इसी के साथ 50 रन यहां पे पूरे होते हुए गोरेगांव स्ट्राइकर्स के, 50 रन ऑन स्कोर कार्ड इन द 8th ओवर। अच्छी पार्टनरशिप थर्ड विकेट के लिए प्रतीक और शैलम के बीच में। और बीच गेंद थी, गेंद को ड्राइव किया सामने खेल दिया, खिलाड़ी मौजूद है वहां पे लॉन्ग ऑन में, खराब फील्डिंग फिर एक बार, दूसरी बार यह मौका है, दूसरी बार ऐसी गलती हुई है और गलती होती हुई वहां पे खिलाड़ी से गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। विशाल के हाथों से यहां पे गेंद निकलती हुई, विशाल पेंडुरकर। ओ अच्छा स्ट्रोक वहां पे ऑफर किया, जैसे देखा गेंद लेग स्टंप के थोड़ी सी बाहर जाती हुई, हल्के से लेग लांस किया गेंद को, गेंद पीछे जाती हुई तब तक एक रन पूरा कर लिया प्रतीक ने, रन संख्या 55 रन स्कोर कार्ड के ऊपर। 8वां ओवर प्रगति पथ पे गेंदबाज सचिन पटेल। ओ थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक है, लास्ट मोमेंट ने शॉट को चेक किया है, खिलाड़ी मौजूद, बल्ले से थोड़ा सा दूर रखने की कोशिश थी और वहां पे जो ट्रैप था वो ट्रैप में फंसा लिया और वहां पे कोई भी गलती नहीं कि वहां पे अनिल ने, अनिल नारायण ने, और एक लॉलीपॉप कैच सॉफ्ट डिसमिसल। तीसरे विकेट के लिए एक अच्छी पार्टनरशिप वहां पे पनप रही थी और उस पार्टनरशिप को वहां पे तोड़ दिया, ब्रेक किया वो सचिन पटेल ने, विकेट चटकाया, बल्लेबाजी थोड़े से दूर रखा था गेंद को और मिस टाइम स्ट्रोक वहां पे कर बैठे। तीसरे विकेट का पतन 55 के ऊपर, तीसरा विकेट और बल्लेबाजी के लिए 5वें नंबर के ऊपर किशोर हांडे। स्ट्राइक एंड पे किशोर हांडे, अगली गेंद किशोर के लिए राउंड विकेट, हल्के हाथों से गेंद को सिर्फ दिशा दी, स्टीयर किया गेंद को शॉर्ट कवर पॉइंट पे और तब तक वहां से एक रन पूरा कर लिया, खाता खोला एक रन के साथ, रन संख्या आगे बढ़ती हुई 8 ओवर की समाप्ति हो चुकी है, रन संख्या हो चुकी है 56 रन, 56 धावा धाव फलकावर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि 8 षटकांचा खेळ समाप्त होते, अजूनही 12 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 2 षटक आहेत ड्रिंक ब्रेकसाठी, 2 षटकांनंतर ड्रिंक ब्रेक होणार आहे याची नोंद घ्यायची आहे।
गेंदबाजी मोर्चे पे फिर एक बार खुद ओनर निकेत गड़ा इस थ्रू आउट द टूर्नामेंट एक मैच में मैन ऑफ द मैच भी ले चुके जब आर्य योद्धा बनाम गोरेगांव स्ट्राइकर्स इसी टीम के बीच में जब मुकाबला हुआ था लीग में छठा मुकाबला उस मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड लिया था वो गेंदबाजी मोर्चे पे और सामने है वो किशोर हांडे पहले मैच का मैन ऑफ द मैच किशोर हांडे ओ एलिवेशन नहीं मिला इस गेंद को इस शॉट को जिस तरह से बैट को घुमाया था बैट का स्विंग था ऐसे लगा था कि हवा में गेंद जरूर देखने को मिलेगी लेकिन वहां पे टाइमिंग नहीं कर पाए रन संख्या 57 T20 के मुकाबले आप देख रहे हो फाइनल का मैच ओ ऑन साइड में गेंद को प्लेस करने की कोशिश थी वहां पे कैप काफी बड़ा है वहां पे खेलने की कोशिश टाइमिंग नहीं कर पाए खुद कप्तान स्ट्राइक एंड के ऊपर वो प्रतीक सावंत रन संख्या रुकी हुई 57 के ऊपर 57 अच्छा स्ट्रोक हाफ वॉली करके ड्राइव किया गेंद को क्या बढ़िया स्ट्रोक था वहां पे और अच्छी फील्डिंग भी वहां पे देखने को मिली कॉपी बुक स्टाइल अपने देख रहा स्ट्रोक जिस शॉट की बात अगर करूं तो वो किताबों में देखने को मिलती है ऐसे शॉट्स स्वीप करने की कोशिश वहां पे टाइमिंग नहीं कर पाए गेंद पीछे जाती हुई थर्ड मैन रीजन में वहां से जब तक गेंद उठाएंगे तब तक एक रन का इजाफा टीम के खाते में होता हुआ लेकिन किशोर हांडे ने वहां पे नकारा व्हाइट बॉल का इशारा अंबर का आता हुआ व्हाइट प्लस वन दो रन यहाँ पे ऐड किए जाएंगे स्कोर कार्ड के ऊपर बॉटम एंड के सारे गेंद को सिर्फ प्लेस कर दिया देखा वहां पे खिलाड़ी काफी दूर खड़े हैं इतने हल्के हाथ से खेला कि गेंद वहां तक पहुंचेगी तब तक हम जरूर यहाँ पे एक रन चुरा लेंगे और वही किया प्रतीक सावंत और किशोर हांडे ने रन संख्या आगे बढ़ती हुई वो 61 रन स्कोर कार्ड के ऊपर 61 बॉटम एंड फिर एक बार बॉटम एंड सेट होने की कोशिश वहां पे जरूर हो रही है किशोर की रन संख्या आगे बढ़ती है स्कोर कार्ड के ऊपर वो 62 रन 62 इन नाइन्थ ओवर ओ थोड़े से पीछे चले गए सामने खेलने के लिए मजबूर किया डॉट बॉल होती हुई रन संख्या अब देख रहे हो 9 ओवर की समाप्ति हो चुकी है रन संख्या रुकी है 62 पे 3 विकेट पतन हो चुका है अब तक गोरेगांव स्ट्राइकर्स का अब इस ओवर के बाद होगा वो ड्रिंक ब्रेक इसको आपको याद में रखना है 10 ओवर के बाद ड्रिंक ब्रेक होगा पहले मैच में हमने देखा थर्ड और फोर्थ प्लेस में जब मैच हुआ यस अंपायर का सिग्नल किया है यस दहाव्या षटकानंतर लगेचच पाणी घेऊन जायचं आहे कारण आतापर्यंत 9 षटकांसाठी बराच वेळ घेतला आहे तो आरे योद्धा संघाने त्यामुळे आपण जरा मॅच जरा स्पीडअप सुद्धा करायची आहे बरोबर घड्या 3 वाजलेत आणि 2 षटकांसाठी आपण बघतोय की जवळजवळ आपण बघतोय त्याच्या आतमध्ये वेळ घेतात 48 मिनिटाचा 9 षटकांसाठी बॉलिंग मार्गवर सचिन पटेल ओ राउंड विकेट आप देख रहे गेंदबाजी और जैसे ही देखा कि गेंद ऑफ स्टंप के बाहर है बल्ले का मुंह खोला था हल्के से गेंद को कट करने की कोशिश वहां पे थर्ड मैन रीजन में लेकिन ये डॉट बॉल ओ अच्छा स्ट्रोक बॉटम एंड के सारे गेंद को खेला क्या टाइमिंग थी क्या कनेक्शन का क्या कॉन्फिडेंस था इस शॉट में किशोर हांडे के बल्ले से आता हुआ ये चौका बहुत ही बढ़िया बहुत ही सराहनीय
और क्या शॉट था। इसके पहले भी हमने देखा कि ऐसे ही हल्के हाथ से लेट शॉट करने की वहाँ पे ज़रूर कोशिश की थी लेट कट खेलने की, लेकिन अब सही समय पे ये शॉट आता हुआ। रन संख्या 66 फुल टॉस है, खिलाड़ी वहां पे नहीं है मौजूद, फिर एक बार गैप में गेंद को खेल दिया, क्या कंट्रोल था इस शॉट के ऊपर, और एक चौका आता हुआ, गुड शॉट, काफी कंट्रोल के साथ यहां पे एग्जीक्यूशन चल रहा है, बल्लेबाजी हो रही है, टाइमिंग कर रहे हैं और अच्छी बल्लेबाजी होती है वहां पे किशोर हांडे द्वारा। रन संख्या 70 बिफोर द ड्रिंक, ओ तेजी के साथ गेंद को फेंका था, कंपेयर टू लास्ट टू डिलीवरी यहाँ पे गेंद काफी तेज आई, क्योंकि किसी गेंदबाज को अच्छा नहीं लगता कि उसके खिलाफ बड़े शॉट आए, और वही देखने को मिला सचिन पटेल की इस गेंद के ऊपर। ओ आउटसाइड एज गेंद जाती हुई पीछे थर्ड मैन रीजन में, वहां पे खिलाड़ी मौजूद है, जब तक वहां से गेंद कवर करते एक रन का इजाफा टीम के खाते में होता हुआ, रन संख्या आगे बढ़ती स्कोर कार्ड के ऊपर वो 71। दसवें ओवर की आखिरी गेंद होगी, इसके बाद होगा ड्रिंक ब्रेक। 71 कप्तान काफी देर के साथ डटे हुए ग्राउंड के ऊपर, काफी जिम्मेदारी लेके कंधों के ऊपर, निजी स्कोर अगर देखा जाए तो प्रतीक का 23 रन के ऊपर खेल रहे 25 गेंदों में। बॉटम एंड के साथ गेंद को स्विप प्लेस कर दिया, वहां से एक रन चुरा लिया और इसी के साथ 10 ओवर की समाप्ति, रन संख्या 72 रन, करंट रन रेट 7.20, 3 विकेट गवा चुकी है, लेकिन एक अच्छा रन रेट मैं कहूंगा कंपेयर टू लास्ट मैच। पिछले अगर मैच की अगर मैं बात करूं तो पहले इनिंग में बने थे 46 रन, और इस मैच की अगर बात करूं तो फाइनल मैच है, एक कॉन्फिडेंस के साथ वहां पे बल्लेबाजी होती हुई मैदान के अंदर प्रतीक सावंत हो, किशोर हांडे हो, जो काफी अच्छा साथ दे रहे प्रतीक का, कप्तान का, और रन संख्या बना चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 10 ओवर की समाप्ति के बाद, कुल मिला के 72 रन, कुल मिला के 3 विकेटों के नुकसान के ऊपर। अभी भी 10 ओवर का खेल बाकी है, आइए छोटा सा एक ब्रेक लेते, ड्रिंक ब्रेक लेते और फिर एक बार आपसे जुड़ जाते हैं।
सो वेलकम बॅक आफ्टर ड्रीम ब्रेक. 10 षटकातील धावसंख्या 72.20 गती सध्या आपण बघतोय आणि बोलिंग मार्कवर षटक क्रमांक वैयक्तिक 3 घेऊन सुनील मोगडे. समोर ऑन ड्राईव्ह केला, चांगला फटका आपण बघतोय तो म्हणजे प्रतीक सावंतच्या बॅटमधून. ते क्षेत्रक्षक आहे विशाल पेंडुरकर. आपल्या चुका दुरुस्त केल्यात विशालने, चांगली फिल्डिंग आता मात्र केली आहे या मोमेंटला आणि धावसंख्या 73 धावा धावफलकावर. सुनीलने आपल्या गोलंदाजीना इम्प्रेस केलं. इव्हन आपण बघितलं की जेव्हा त्याने शेवट षटक त्याने टाकलं होतं, दुसरं षटक त्याने टाकलं तेव्हा त्याचं पडता पायला थोडंसं इजा झाली होती, पण पुन्हा त्या बोलिंग मार्कवर आपल्या संघासाठी तो सज्ज झालाय. समोर येतो किशोर हांडे. स्टेप आउट खेळायचा प्रयत्न थोडासा काढला होता चेंडू, पुन्हा तेच बघायला मिळत आहे. अनपेक्षित डिलेव्हरीज बघायला मिळतात, अनपेक्षित चेंडू आपल्याला बघायला मिळतात, अनपेक्षित उसळी बघायला मिळते की चेंडू जास्त उसळीच घेत नाहीये, खालीच राहतो चेंडू टप्पा पडल्यानंतर. या इनिंगमध्ये जवळजवळ तिसऱ्या ते चौथ्यांदा आपण हे चित्र बघितलंय की चेंडू टप्पाच घेत टप्पा घेतल्यानंतर जास्त उसळत नाहीयेत. धावसंख्या 73 धावा 3 गडी बाद. थोडंसं दूर ठेवलंय अभिपर्यंत बॉडी, बघितलं की बॅट्समन थोडासा बॅकफुटला उभा आहे आणि चांगल्या गोलंदाजी आपण बघतोय, चांगली गोळी चेंडूची फेक आपण बघतोय ती गोलंदाज सुनील मुगडेकडून. त्याचाच मगाशी मी उल्लेख केला की 2 वेगवान गोलंदाज या संघामध्ये आहेत, त्यामध्ये मी उल्लेख करीन म्हणजेच सुनील आणि अनिलचा. पण सुनीलकडे ज्याप्रमाणे ॲक्युरेसी आहे, अचूकता आहे आणि अचूकतेवर भर देऊन तो जास्तीत जास्त वेळ आपण बघतो की समोरच्या बॅट्समनला थोडंसं नामोहरम करतो. आतापर्यंत या इनिंगमध्ये ते चेंडू फेकले ते 14, धावा खर्च केले ते फक्त 7, म्हणजे ॲक्युरेसी किती आहे बघा गोलंदाजीमध्ये सुनील मुगडे. थोडंसं रिदममध्ये प्रॉब्लेम, त्याला पुन्हा एकदा मागे जावं लागते ते सुनीलला. अचूकता, शिस्तबद्धता गोलंदाजीमध्ये ती काय असते ती बघायला मिळते. पुढून खेळायचा प्रयत्न सुनील, समोर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न किशोर हांडे इथे करतोय. 2 वेळा साफ तिथे मात्र चुकलेला आहे आपण बघतो किशोर सुनीलच्या गोलंदाजीवर. शिस्तबद्धता, डिसिप्लिन, बॉलिंगमध्ये डिसिप्लिन काय असं ते बघायला मिळतं. इव्हन आपण बघतोय की एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा एकही खर्च केलेली नाही आतापर्यंत मागच्या 3 षटकामध्ये. 3 षटक आपण बघतोय मार्गस्थ आहे, अशा मोमेंटला चांगली गोलंदाजी केली आहे. आपण बघतोय गोलंदाज, थँक्यू, ते म्हणजेच सुनीलने. वेगवान चेंडू, अपील स्ट्रॉंगली होते पंचांकडे, यासाठीच ओळखला जातो सुनील. वेगावर तर स्वार होतो, अचूकतेवर भर देतो, म्हणूनच म्हटलं की अचूकता ज्याच्या गोलंदाजीमध्ये ज्याच्या नसामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्याने मात्र एक मोठी विकेट मिळवून दिली आहे. फलंदाज बाद होतोय तो किशोर हांडे. Such a magnificent bowling performance from Sunil Mugde. वैयक्तिक दुसऱ्या षटकात आपण बघितलं की 5वा चेंडू थोडासा इंजर्ड झाला होता आणि जेव्हा 3 षटक घेऊन आला, रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन, जबाबदारी घेऊन, कारण सुनील आणि अनिलच्या नंतर आपण बघितलं की अक्षरशः धावेंवर रतीब टाकला होता, धावांचा रतीब टाकला होता, धावा जमवले होते आपल्या संघासाठी आणि अशा मुवमेंटला अशा धावींना कंट्रोल करणं गरजेचं होतं, विकेट काढणं गरजेचं होतं आणि तेच मात्र केलं सुनीलने आल्या आणि एक मोठी विकेट काढली आहे. किशोर हांडे बॅक टू डगआउट. जो फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, षटकार आणि चौकारांसाठी जाणला जातो, त्याची मात्र इथे विकेट काढली आहे ती सुनीलने, सुनील मुगडेने. स्ट्राइकिंग एंडला फलंदाज येतो तो स्वप्निल, स्वप्निल पाटोळे. 73 गडी बाद.
ऑन द टोस सुबारेला फलंदाज बघितलं की चेंडू मागे जातोय. जबरदस्त विकेट किपिंग यशच्या मागे, चांगली फिल्डिंग बघायला मिळते. हल्कीशी एज होती, बॅटची एज लागून चेंडू मागे निघून गेला होता. विकेट किपरने चांगला पायाला, आपण बघतो की थाई पॅडला चेंडू ब्रश होऊन मागे निघून जातोय. आणि त्या मुवमेंटला बघतो की चेंडू कव्हर होईपर्यंत ते मात्र आपण बघितलं की डॉट बॉल. एक्सलेंट विकेट किपिंग बिहाइंड द स्टम्प, चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला. एकूण षटक संपते ती मैदानावर आपण बघतोय ती म्हणजे 11 धावा कम्प्लीट झाले ते 73, चार गडी बाद झालेत मैदानावर. किशोर रांडे सारखा फलंदाज आपण बघितलं मगाशी, त्याची विकेट मिळवली ते गोलंदाज सुनील मुगडेने, आणि अप्रतिम परफॉर्मन्स बघायला मिळतोय त्याच्याकडून. वैयक्तिक तिसरं षटक घेऊन या इनिंग मधलं 12वं षटक घेऊन आले तो सचिन पटेल. 11 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 73 रन, 4 विकेट के नुकसान के ऊपर. गेंदबाजी मोर्चे पे नीचे तीसरा ओवर सचिन पटेल का, और स्ट्राइक एंड के ऊपर है बल्लेबाज वो प्रतीक सावंत. अच्छा स्ट्रोक, चांगला फटका आपण बघतोय ऑन साइडला, मनगडी फटका बघायला मिळतोय. विथ द टाइम कॉन्फिडेंटली एक्झिक्यूट करत असताना, कारण बऱ्याच वेळेला आपण बघितलं की खेळपट्टीवर आहे तो. इवन सामना जेव्हा सुरू झाला 2:12 जवळजवळ 1:04 झालेत, आपण बघतो की खेळपट्टीवर टिचून बॅटिंग करतोय तो फलंदाज प्रतीक सावंत. प्रतीक खेळतोय 26 चला फिल्डिंगमध्ये चेंजेस बघायला मिळतात. स्ट्रायकिंगला स्वप्नील आल्यानंतर स्वप्नील पाटोळे, ओ क्लीन बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त, अनप्लेबल डिलिव्हरी, ओव्हर पिच चेंडू होता. इवन अशा चेंडूसाठी फलंदाज जास्तीत जास्त आक्रमक होतात, तिथे तेच बघायला मिळालं. बॅट आणि चेंडूचं काहीच कनेक्शन नाही, आणि चेंडूने वेध घेतला सरळ यष्टीचा. किशोर रांडेच्या पाठोपाठ अजून एक नंबर लागतो, म्हणजे स्वप्नील पाटोळे बॅक टू डगआउट. What a comeback by आरे योद्धा. ड्रिंक ब्रेक झाल्यानंतर एक वेगळीच एनर्जी बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. त्यामध्ये सुनील मुगडे असतो, त्यानंतर आपण बघतो की सचिन पटेल. वेगवेगळ्या अंतराने आपण बघितलं की गोलंदाजीमध्ये चेंजेस आणलेत गोलंदाजाने, संगणकाने. सुतांशु खांडेकर यांनी, आणि त्यातून बघतो की डिलिव्हर करून दाखवत असताना गोलंदाज एक्सलेंट बॉलिंग. प्रीवियस 2 ओव्हर्स मध्ये ज्याप्रमाणे परफॉर्मन्स दिलाय, परत चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. सचिन पटेल असो, त्यानंतर सुनील मुगडे असो, विकेट टेकिंग बॉलिंग. 74 लॉस ऑफ 5, न्यू बॅट्समन इन ऍट नंबर 7. बॅटिंग साठी आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो निलेश गुलपकर. निलेश गोलपकर येतोय नवीन फलंदाज जो स्ट्राईक एंडला उभा आहे. ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक शेत होती, शेतशक आहे डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये जाऊन तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाजाने खातं उघडलं एका धावेने निलेशने. धावसंख्या 75. 7.20 ची गती आपण बघितली की 10 षटका असेल. षटक क्रमांक बघतोय 12 सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत या षटकाने चेंडू झाले ते 3, म्हणजेच काय तर 9 चेंडू आतापर्यंत आणि धावा खच झाले तर फक्त 3. चेंडू हवी मध्ये बघायचा फटका किती फिनिश होणार. येस इट इज फिनिश झालाय डायरेक्ट नेटवर. दिस इज अ कॅप्टन शॉट प्रतीक सावंत. एक्सलेंट शॉट प्रतीक पोचला वैयक्तिक 32 वर 29 चेंडू मध्ये. आणि एक पात्री अभिनय काय असतो तो या विभागाला काय मोठी गोष्ट नाही, किंवा हा शब्द काही परिचित असा नाहीये त्यांना अनुभव अशा शब्दांचा. चांगला फटका ऑन ड्राईव्ह,
कारण सकाळचा आपण उल्लेख केला की मराठी चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार या विभागात राहतात, आरे भास्करमध्ये राहतात. आणि जसा उल्लेख केला की गतवर्षी आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्सजवळ उपेंद्र लिमये होते, संजय जाधव या स्पर्धेचा ऑलरेडी भाग आहेत. ऑन साईड प्लेस करायचा प्रयत्न होता पण टायमिंग होत नाहीये. त्यामुळे त्याचा उल्लेख मी केला, एक पात्री अभिनय तो मात्र महिन्याच्या आतमध्ये प्रतीक सावंत स्वतः कॅप्टन करतोय लीड फ्रॉम द फ्रंट. एकूण षटक संपतात ती 12, धावसंख्या 82, एकट्याने किल्ला लढवलाय आतापर्यंत ग्राउंडवर. आघाडीला आला होता, थोडासा सावध पवित्रा सुरुवातीला आपण बघितला, पण नंतर आपण बघितलं की चांगले फटके सुद्धा तो ऑफर करतोय. कारण बघितलं की ग्राउंडच्या आतमध्ये मगाशीच मी जसा उल्लेख केला, आतापर्यंत जर विचार केला आतापर्यंत ग्राउंडच्या आतमध्ये त्याने मात्र वेळ जो घालवलाय तो 1 तास 10 ते 12 मिनिटाचा. आणि त्या मोमेंटला आपण बघतोय की सेट झाल्यानंतर चांगली बॅटिंग सुरू आहे ती फलंदाज प्रतीक सावंतची. आणि इव्हन संघाचा संघनायक आहे, कॅप्टन आहे, त्यामुळे एक खूप मोठी जबाबदारी खांद्यावर आहे प्रतीकच्या. चला मॅच स्पीडअप करा, गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजीमध्ये आपण बघतोय विशाल पेंडुरकर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. विशाल पेंडुरकर मॅनेजमेंट कमिटीमध्ये सुद्धा एक नाव आहे विशालचं. हो, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू समोर खेळण्यासाठी भाग पाडलाय चेंडूवर विशालने. मॅनेजमेंट टीम मध्ये आपण जर उल्लेख केला तर सुधांशु खांडेकर, राहुल गांगुर्डे, गीतेश तोरणे, सुशांत पाटील. शॉर्ट ऑफ लेंथ होता, चांगला चेंडू, चांगला राईज होतोय सुशांत पाटीलच्या सोबत. विनायक मस्के, त्याचबरोबर प्रतीक सावंत, किशोर हांडे, विशाल पेंडुरकर यांचा मी उल्लेख करेन. एक चेंडू फुल लेंथ, एक चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ. खूप चांगला मनगटी फटका विथ टाइम एक्झिक्यूट केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. त्यामध्ये चेंडू अजूनही शोधतोय आणि चेंडू अजूनही शोधेपर्यंत फलंदाज कम्प्लीट करतोय ती फक्त एकच धाव प्रतीक. एकूण धावसंख्या 83 धावा, 5 गडी बाद, 83 लॉस ऑफ टोटल 5 विकेट. आरे भास्कर प्रीमियर लीगचं आपण हे तिसरं पर्व बघत आहोत. तिसऱ्या पर्वातला हा अंतिम सामना, अंतिम दिवस. मागचे 4 आठवडे ही स्पर्धा सुरू होती. लीग मॅचमध्ये आपण बघितलं एकूण 6 मॅच आपल्याला बघायला मिळाला. प्रत्येक संघ इथे 3-3 सामने खेळला आहे या लीगमध्ये. कट करायचा प्रयत्न होता, थोडासा लेट शॉट खेळायचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला निलेशचा, हो हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका, नॉट स्ट्राइक एंडला संधी रनआउटची. आणि इथे मात्र दोन्ही हाताने पुन्हा त्या चूक केली आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा ढिसाळपणा बघायला मिळाला होता विशालकडून, पण इथे आपण बघितलं की चेंडू कव्हर झाल्यानंतर तो फक्त जाऊन एसटीवर लावायचा होता, इथे सुद्धा झाली ती चूक विशाल कडून. इथे मात्र एकही धाव नव्हती, मात्र एकदा तिथे कम्प्लीट केली ती फलंदाज निलेशने. धावसंख्येत झाली ती भर, धावसंख्या 84. चांगला फटका बॅक टू द बॉलर, समोर एक्झिक्यूट केलाय वॅकेंट एरिया एक्झॅक्टली स्क्रीनच्या समोर, दणदणीत चौकार. खूप चांगला फटका इथे ऑफर केला, चांगला फटका इथे वसूल केला, चांगल्या धावा वसूल केल्या. आणि आपण बघतोय की 13 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 88 धावा, धाव फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक पात्री अभिनय, एकाकी किल्ला, 1-handedly बॅटिंग. गोलंदाजीसाठी पैदा बघायचं मैदानावर निकत गडास होता ओनर.
स्ट्रायकिंगला निलेश. धावसंख्या 88 धावा धावफलकर, पाच गडी बाद. स्ट्रायकिंगला निलेश. एकूण षटक झाली ती मैदानावर मुक्ती ती 13. थोडासा मागे थांबून ऑन साईडला पूल केला आहे, तिथे माझा क्षेत्रशक डीप स्क्वेअर लेग मध्ये येतो चेंडू तिथे कव्हर करण्यासाठी. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव मिळते ती फलंदाज निलेशला. आता काय काय करायचं, ग्राउंडवर जाऊन फक्त प्रतीकला स्ट्राईक रोटेट करायचं आहे किंवा त्याची चांगली साथ द्यायची आहे. कारण प्रतीक ज्याप्रमाणे आघाडीला आलाय, सेट झालाय पूर्णपणे, चांगली बॅटिंग करतोय, चांगल्या धावा जमवतोय, त्याला स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. हो, लास्ट ओव्हरला इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न, फटका तिथे बनवण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही या चेंडूवर. पण तरी सुद्धा मिळेल ती एकदा या चेंडूवर. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. लेक्सीच्या बाहेर चेंडू होता, बघितलं की खेळाडू शॉर्ट फाईन लेग मध्ये उभा आहे, त्याच्या आजूबाजूला मारण्याचा प्रयत्न. इव्हन तो चेंडू मागे निघून जाईल, पण टायमिंग झाला नाही. चेंडू आपण बघितलं की पायाला ब्रश होऊन मागे निघून गेला. चेतक तिथे बरोबर समोरच उभा आहे शॉर्ट गलीमध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या 90, 90 रन्स ऑन स्कोर कार्ड. स्टेप आऊट खेळायचा प्रयत्न, व्यवस्थित एलिव्हेशन मिळालं नाही फटक्या तिथे. क्षेत्र काय त्या ठिकाणी, पण काहीच करू शकत नाहीये, एकमेकांना दोष देत बसलेत. आणि तोपर्यंत चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. 4 धावा. चौकार आले मैदानावर आणि चौकाराच्या मैदानी धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पुढे सरकली धावफलकावर. 94 धावा. चांगली पार्टनरशिप सुरू आहे. हो, हा चेंडू आपण बघितलं की फलंदाज पुढे सरसावला होता. लास्ट मोमेंटला बघितलं की चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा आणि अशा मोमेंटला बॅटची एज घेऊन चेंडू जातोय तो मागे. एकदम बॉटम एज घेऊन चेंडू मागे निघून गेला फाईन लेग मध्ये. तिथे आपण बघतो की धावसंख्या 1 नाही, धावफलकावर फटक पडेल. धावसंख्या 95, 95 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 14 मध्ये निकेत गडा. बॅकफुटला गेला, पंच केलाय त्या चेंडूला. सेफ शॉट, स्ट्राईक स्वतःकडे ठेवलाय. एकूण षटक संपते ती 14, धावसंख्या 96, पाच गडी बाद. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक वैयक्तिक दुसरा घेऊन आलाय तो म्हणजेच विशाल पेंढुरकर. इनिंग मधलं 15 षटक. शॉर्ट पिच चेंडू होता, समोर खेळायचा प्रयत्न. आपण बघतोय तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफला उभा आहे. अंडाव संख्या 97 सहाव्या विकेट साठी चांगली पार्टनरशिप निलेश आणि प्रतीक मध्ये बघायला मिळते. प्रतीक पोहोचल्या 40. हो, कट करायचा प्रयत्न होता, लेट कट करण्याचा प्रयत्न होता, लेट शॉट खेळायचा प्रयत्न होता, पण टायमिंग जमला नाहीये. वेगवान चेंडू होता. धावसंख्या 97. थोडासा बॅकफुटला थांबला, ऑन साईडला पूल केला, वॅकेंट एरिया, गॅप खूप मोठा आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेऊन सीमारेषा बाहेर आणि त्याचबरोबर 100 धावा पूर्ण, 100 कम्प्लीट. स्कोर मूव्ज ऑन 101. धावसंख्या 101. 100 रन भी यहां पे पूरे होते हुए स्कोर कार्ड के ऊपर. रन संख्या बनी वो 101, 101. गोरेगाव वॉरियर्स, गोरेगाव स्ट्रायकर्स बल्लेबाजी करते हुए आणि स्ट्राईक करायचा प्रयत्न सुरू आहे. खास करून प्रतीकचा असो, निलेशचा असो, चांगली बॅटिंग ग्राउंडवर सुरू आहे. कट केले पॉइंटला, तिथे क्षेत्रशक आहे, तिथे हलक्या तरी प्लेस केला आहे चेंडूला, जेणेकरून चेंडू थोडासा हळू गतीने जाईल खेळाडूकडे. आणि तिथे कंप्लीट केली ती एक धाव.
जेवढं आक्रमण तेवढं संयम माझ्याकडे, हे निलेशने ग्राउंडच्या आतमध्ये गेल्यानंतर दाखवलंय. चांगली बॅटिंग करतोय ग्राउंडवर. धावसंख्या 102. हो टायमिंग झाला नाही, हा चेंडू टायमिंग झाला नाही आहे. इव्हन पॉईंटला खेळायचा प्रयत्न, पॉईंट कव्हर पॉईंटला खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग जमलं नाही आहे. कारण बॅटची आतली गड घेऊन चेंडू पुन्हा त्या बॅटवरच झाला आहे. डॉट बॉल 15 षटक मार्गस्थ आहे. बघायचं किती धावसंख्येचं लक्ष इथे ठेवेल. प्रतीक खेळतो वैयक्तिक 40 वर. चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानावर प्रतीक सावंतकडून. ऑनसाईडला प्लेस केले, तिथे क्षेत्रशक डीप मध्ये आहे. डीप स्क्वेअरला येऊन तिथे चेंडू कव्हर होईल, तोपर्यंत कम्प्लीट होईल ती एक धाव या चेंडूवर प्रतीककडून. तर एकूण षटक संपते ती 15, धावसंख्या 103. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि बघायचं तर 5 षटकांमध्ये काय उत्तर आहे इथे स्ट्रायकर्सकडे. कशा पद्धतीने पलटवार करतील, कशा पद्धतीने मात्र रिप्लाय करतील. चला पंच काय सिग्नल करतायत. सरपंच हे सुद्धा सिग्नल करतात, सूचना करतात की 10 वर नंतर आपण ड्रिंक ब्रेक घेतला होता, त्यामुळे जास्त वेळ इथे मात्र घेऊ नका, लगेच सामना सुरू करा. आतापर्यंत 15 षटकांसाठी 1 तास आणि 20 मिनिटं एवढा वेळ घेतलाय अरे योद्धा. चिन्मय तांबे षटक क्रमांक 16 घेऊन आलाय. चला मॅच स्पीडअप करा, फिल्डिंग सेट करतात अजूनही. आपण बघतोय की विकेट किपरच्या मागे विशाल. बॅक टू द बॉल, चांगला फटका, ग्राउंड स्ट्रोक ऑफर केला तिथे मात्र क्षेत्रशक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव. धावसंख्या 104, 104. चिन्मय तांबे स्ट्राईक एंडला. आपण बघतो निलेश बॉटम हँडचा खूप चांगला वापर, बॅकवर्ड स्क्वेअर चेंडूला एक्झिक्यूट केले मध्ये धाव तिथे कम्प्लीट होईल तोपर्यंत एक धाव. प्रतीक पोहोचलाय तो 42 वर. चांगली बॅटिंग राऊंड आपण बघतोय प्रतीक कडून. टेम्परामेंट इनिंग, संयमी खेळी 2020 फॉर्मॅट मध्ये. इव्हन त्याच्यासमोर आपण बघितलं की बरेचसे फलंदाज बाद झाले, पण स्वतःची विकेट इथे टिकवून आपल्या संघासाठी चांगल्या धावा जमवतोय. धावसंख्या 105. बघितलं लास्ट वेळेला चेंडू आता अचानकपणे उसळी भेटली, त्यामुळे मात्र आपण बघितलं की शॉर्ट चेक केलं ती मात्र बॅकअपला त्या ठिकाणी खेळाडू खूप दुरुबा आहे. फायदा उचलला, स्ट्राईक एंडला पुन्हा पोहोचला तो प्रतीक सावंत. विशाल पेंडुरकरचा थ्रो आपण बघितला की गोलंदाजाला कळणार, आपण बघितलं की तिथे चूक झाली, कव्हर झाला नाही, त्याचा फायदा उचलला प्रतीक, पुन्हा त्या स्ट्राईक एंडला पोहोचला. आणि धावसंख्या 107, 107. अप्रतिम डिलिव्हरी, वेगवान चेंडू अपील पंचांकडे, फलंदाज बाद. दिस इज द बिग विकेट, प्राइसलेस विकेट असं मी म्हणेन. ज्या विकेटची किंमत करू शकत नाही आपण, अशी विकेट मिळाली आहे ती म्हणजे चिन्मय तांबेला. प्लम आपण बघितलं, पकडला गेला स्टंपच्या समोर एक्झॅक्टली, आणि ले बिफोर विकेटच्या स्वरूपात प्रतीक सावंत बॅक टू डगआउट. एक संयमी खेळीचा अंत होतोय.
चिवट फलंदाजी बघायला मिळाली होती मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सावंतकडून, पण त्याची मात्र विकेट मिळते ती मैदानावर चिन्मय तांबेला. सुंदर सुंदर बॅटिंग, चांगली फलंदाजी, त्याच्या समोर चांगले चांगले फलंदाज बाद झाले, पण आपल्या संघासाठी ज्याप्रमाणे विकेट सांभाळून विकेट टिकवून ज्याने पण खेळ केला, एक कॅप्टन नॉक बघायला मिळाला, कॅप्टन खेळी बघायला मिळाली, आणि फायनली मात्र विकेट मिळाली ती मात्र चिन्मय तांबेला, आणि फलंदाज बाद होतो तो म्हणजेच प्रतीक सावंत 107/6. बॅटिंग साठी आपण बघतोय मैदानावर 8व्या क्रमांकावर मच्छिंद्र आरोठे. असं वाटतं की प्रतीक ज्याप्रमाणे सेट झालाय, एक चांगली बॅटिंग किंवा एक चांगली धावसंख्या, एक मोठी धावसंख्या उभारण्याचा तो प्रयत्न निश्चित करेल. पण तसं बघायला मिळालं नाही, निहतीला मंजूरच नव्हतं. त्या ठिकाणी आपण बघितलं की चांगली गोलंदाजी केली ती चिन्मय तांबेने, विकेट काढली, LBW स्वरूपात विकेट मिळाली ती प्रतीकची. बॅटिंग साठी मच्छिंद्र आरोटे स्ट्रायकिंग एंडला येतोय. समोर एक्झिक्यूट केलं तिथे मात्र शतशक लॉंग ऑफला तिथे उभा, तिथे चेंडू कव्हर घेतोपर्यंत एक धाव. मच्छिंद्रने खातं उघडलं एका धावेने. समोर एक्झिक्यूट केलं मात्र शतशक आहे त्या ठिकाणी, तिथे झेल पकडलाय, फलंदाज बाद होते, अजून एक विकेट चिन्मय तांबेच्या अकाउंट मध्ये. सुरेख जेल सुनील मुगडे कडून आणि विकेट मध्ये ती चिन्मयला. अजून एक सेट बॅट्समन बॅक टू डग आउट निलेश. दोन्ही सेट बॅट्समनला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवून दिले चिन्मय तांबेने. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते या षटकामध्ये, दोन विकेट्स काढल्यात दोन्ही सेट बॅट्समनच्या, विकेट काढल्यात. 16 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 108 धावा. 10 षटकाखेर 7.20 हा रनरेट होता, आणि ते मात्र रनरेट खाली आणण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजांनी केला. चिन्मय तांबेचं कौतुक करेन, दोन विकेट्स काढले त्याने मात्र या षटकामध्ये. विशालने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे, खूप कंट्रोल केल्या स्वतः गोलंदाजीमध्ये धावसंख्येला. दोन षटक आतापर्यंत विशाल पेंडुरकरने टाकलेत ग्राउंडवर, आणि चांगली गोलंदाजी सुद्धा तो मैदानाच्या आतमध्ये करतोय आपल्या संघासाठी. बोली मार्कवर विशाल, ऑन ड्राइव्ह करायचा प्रयत्न, ती मात्र चेंडू ऑफ होतो की मिड ऑफला, चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट केली ती मच्छिंद्र आरोटेने. विवेक भोसले न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. बॅकवूड लागला, पंच केला, त्या ठिकाणी शतशक आहे बरोबर समोर सुभा, त्या ठिकाणी चेंडू निघून जातो बरोबर हातामध्ये. डॉट बॉल, धावसंख्या 109 17th ओव्हर. बॉटम एंडचा खूप चांगला ऑफर, चांगला फटका ऑफर केला, ते मध्ये शतशक डीप मध्ये लॉंग ऑफ लावून चेंडू कव्हर करेल, थोडासा वाईडिश येऊन चेंडू कव्हर करेल.
तोपर्यंत फलंदाजाला फक्त मी दिली एक धाव विवेकला. थोडस बॅकफुटला थांबला, आपण बघितलं की हा स्क्वेअर कट करायचा होता, टायमिंग होत नाही आहे चेंडूवर. बॅट खूप वेगाने फिरली होती पण टायमिंग झालं नाही आहे चेंडूवर. ऑन साइडला खूप चांगला मनगटी फटका आपण बघतोय. वाडीश टावने तिथे चेंडू कवर येईल तोपर्यंत मी तिथे फक्त एकच धाव ती मच्छिंद्र आरोटेला. धावसंख्या 111. फक्त आपण षटक क्रमांक सुरू होते म्हणजेच 17. चेंडू हवेमध्ये, गॅप खूप मोठा होता, खेळाडू खूप जवळ उभा होता, त्या ठिकाणी बघते का फटका वसूल केलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेबाहेर. गुड शॉट, क्रिकेट विथ द टेम्परामेंट बघायला मिळतो या चेंडूवर आणि चांगला फटका आपण बघतोय डीप थर्ड मॅन मध्ये सीमारेषेबाहेर चौकारासाठी. संयमी फटका. स्कोर मोजन 115 आफ्टर 17 लॉस ऑफ टोटल 7 विकेट. एकशे 115, अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अनिल आरणे बॉलिंग मार्कवर येतोय. आतापर्यंत 2 षटक टाकले, धावा खर्च केले ते 13, 1 विकेट. वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येतोय अनिल आरणे. समोर येतो आपण बघतोय म्हणजेच मच्छिंद्र आरोटे, नॉन स्ट्राइकिंग एंड विवेक भोसले. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघायचं किती धावसंख्या इथे आता अंकित करेल गोरेगाव स्ट्रायकर. बॅटिंग करत असताना प्रथम वेगवान चेंडू ऑनशेला पूल केला, क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी. क्विक सिंगल कम्प्लीट झाली आहे. पुन्हा त्या विशाल, विशालकडे जेव्हा जेव्हा चेंडू गेला आपण बघितलं की थोडीशी मिसफील्ड झाली त्या ठिकाणी विशालकडून. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू कव्हर होत नाही आहे आणि असं वाटतं की जवळजवळ फलंदाजाचा विशालच टार्गेट करत आहेत. वेगवान चेंडू, प्रचंड वेग. म्हणूनच आपण सकाळी पहिल्या ज्या सत्रामध्ये उल्लेख केला, पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली सुनील असो त्यानंतर अनिल असो, वेग प्रचंड आहे गोलंदाजीमध्ये, याच्यात त्रिमात्र शंका नाही. दोन्हीही वेगवान गोलंदाज सुनील मुगडे असो अनिल आरणे असो. धावसंख्या 116. फॉलो थ्रूमध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न होता पण त्या ठिकाणी आपण बघतो की बॅकअप आहे त्यामुळे एकच दार समाधान मानावं लागेल ते फलंदाजाला विवेकला. 117 लॉस ऑफ 7. ऑन साइड चेंडूला प्लेस केली ते मात्र क्षेत्रशकान बघतोय म्हणजे विशाल चेंडू अटेम्प्ट केलाय, कव्हर केलाय, चेंडू फेक करेल तोपर्यंत एकच धाव मिळते ती फलंदाज मच्छिंद्र आरोटेला. धावांचा वेग थोडा कमी झालाय, गती थोडीशी कमी झाली आहे. षट चौकार षटकार येत नाही आहे स्लॉग ओव्हरमध्ये. आपण बघतोय की 7 विकेट्स गमावले आतापर्यंत स्ट्रायकर्स टीमने. त्यामुळे आता बॉटम ऑर्डरचे बॅट्समन बघतोय की बघायचं काय इम्पॅक्ट टाकतात बॅटमधून. हो क्लीन बॉल, क्लीन बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अनप्लेबल डिलिव्हरी, वेगवान चेंडू, रफ्तार से किया है गिरफ्तार असा चेंडू होता. आणि आपण बघतोय की चेंडू सरळ वेध घेतला यष्टीचा
त्याचा आपण उल्लेख आपण करतो की चेंडू अनपेक्षित खाली सुद्धा राहतोय, अपेक्षाप्रमाणे चेंडू कधी बॅटर येत सुद्धा नाही आहेत, बाउन्स सुद्धा जास्त होत नाहीत. आपण बघितलं की खूप रेअरली बाउन्सर बघितलं आपण त्यातपर्यंत या स्पर्धेमध्ये, त्यामुळे अंदाज घेऊ शकत नाही खेळपट्टीचा प्रॉपरली बॅट्समन. आणि चेंडू आपण बघतो की सरळ एसटीवर जाऊन आदळतोय. विवेक भोसलेची विकेट मिळते, ती गोलंदाज अनिल आरणेला. सो वन मोर विकेट फॉर अनिल आरणे, टू विकेट फॉर अनिल, स्टील इन थर्ड ओव्हर. स्पर्धेत आपण बघतो की पहिल्या इनिंगमध्ये हे 18वं षटक मार्गस्थ आहे. हो प्रतिम चेंडू होता, बॅट अँड पॅड एकत्र आणलं, सन्मान दिला चेंडूला. आणि त्याचबरोबर आपण बघतो की षटक समाप्त होते 18वं, 18th ओव्हर कम्प्लिटेड अँड स्कोर मुज ऑन 119, 119 धावा अजूनही. आता मात्र या इनिंगमधल्या दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. कम्पेअर्ड टू फर्स्ट 10 ओव्हर, नंतरच्या 8 षटकांमध्ये चांगला कंट्रोल बघायला मिळतोय. इव्हन आपण बघितलं की विकेटसुद्धा गमावल्यात स्ट्रायकर्सने नंतरच्या दोन षटकात. आतापर्यंत आपण बघतो की येणाऱ्या दोन षटकांमध्ये चांगली धावसंख्या ते उभारावी लागेल, बनवावी लागेल, टार्गेट सेट करावं लागेल. बोलिंग मार्गवर पुन्हा एकदा विशाल पेंडुरकर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. आतापर्यंत षटक टाकले ते 3. ऑटोमॅटचा वापर, क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न तिथे सुरू आहे. चेंडूची फेक होईल तोपर्यंत चिकी सिंगल. धावसंख्या 120. मच्छिंद्र आरोडेच्या सोबत आता बघतो आपण. आता गेल्या फलंदाजीला तो किरण. अजूनही 11 चेंडू या इनिंग मधले बॅलन्स आहेत. लीडिंग एज आहे 40 मध्ये चेंडू, ती मात्र थर्डमॅनला कुठलीही चूक न करता स्वतः ओनर निकेत गाड्याने सुरेख झेल टिपलाय. विकेट मिळते ती फलंदाज विशाल पेंडुरकरला. फलंदाज बाद. This is the last pair on the ground. Total 9 wicket down, 120 on the board in the 19th over. And new batsman, Rohan. Rohan Desai. And first wicket for Vishal. Beautiful delivery, loud appeal. Vigwan Chenduta. झपकन आतमध्ये येणारा, पण पंचांनी साफ नकार दिलाय तो विशालला. धावसंख्या थांबली 120 वर, 9 गडी बाद. समोर एक्झिक्यूट केलाय चांगला फटका, त्याची त्या ठिकाणी आहे आणि अचूक झेल टिपला आहे. 120 वर खेळ थांबलाय, 120 वर संघ ऑलआउट झालाय आणि 121 लक्ष असेल मैदानावर सामना जिंकण्यासाठी. अंतिम फेरीमध्ये ते आरे योद्धा या संघासमोर. ड्रिंक ब्रेक नंतर ज्याप्रमाणे कमबॅक केले गोलंदाजांनी फिल्डर्सने,
हॅलो तर लक्ष आहे ते 121 धावेंचं 121 टू विन मदिनापूर सामना जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय ते म्हणजेच आर्य योद्धा या संघासमोर पहिल्या 20 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि आपण बघतोय की 20 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जी अंकित झाली ती 120 धावा म्हणजेच काय तर 120 चेंडूमध्ये असं वाटलं होतं की 120 धावांच्या पेक्षा जास्त धावसंख्या इथे मात्र होतील की काय पण इथे मात्र जो टार्गेट ठेवलाय तो 120 चेंडूमध्ये 121 धावा करण्याचा
सो वेलकम बॅक आफ्टर द इनिंग ब्रेक. फायनल मॅच इन प्रोग्रेस, आरे भास्कर प्रीमियर लीग सीझन 3, फायनल डे अँड फायनल मॅच इन प्रोग्रेस. एक सत्र समाप्त होत आहे आणि एका सत्रामध्ये बघितलं की धावा 120 अंकित झाल्या, सर्व फलंदाज बाद झाले आणि खूप चांगलं कमबॅक केलं ते गुणंदाजी करत असताना, ते म्हणजेच आरे योद्धा या संघाने. आणि त्यांच्यासमोर आता लक्ष असेल ते 121 धावेंचं 121 टू विन इन 20 ओव्हर्स मॅच. आणि बघायचं आता मात्र गोरेगाव स्ट्रायकर्स कशाप्रकारे रिप्लाय करणार, उत्तर देणार. आरे भास्कर प्रीमियर लीग सीझन 3 मॅनेजमेंट टीम आपण बघतो, म्हणजे त्यामध्ये श्री सुधांशु खांडेकर, राहुल सागांगुडे, गीतेश तोरणे, सुशांत पाटील, विनायक मस्के, प्रतीक सावंत आणि त्याचबरोबर किशोर हांडे आणि विशाल पेंडुरकर यांचा मी उल्लेख करेन. मॅनेजमेंट टीम प्रमुख पुरस्कर्ते सुमित ग्रुप, टायटल स्पॉन्सर्स, त्यानंतर सेलो इंडिया, श्री कमलेश देवाडिगा, मुंबादेवी व्हेकल्स, श्री केतन रावल, गोल्डन गेट फॅमिली रेस्टॉरंटसुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो, एव्हिओ पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आणि या स्पर्धेमध्ये टी शर्ट स्पॉन्सर्ससुद्धा तेच आहेत. त्याचबरोबर स्टे स्केप लक्झरी विला, साहिल टूर्स अँड ट्रॅव्हल्स, वी ऑल्सो से थँक्स टू ऑल स्पॉन्सर्स. त्याचबरोबर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठीसुद्धा अत्यंत मोलाचं सहकार्य ज्यांनी मात्र केलं, त्यामध्ये मी निश्चितच जसबीर मुंकू यांचासुद्धा उल्लेख करेन, सिनियर क्रिकेटर ओरिएंटल इन्शुरन्स, श्री दीपक बिराडे इंटरनेट डिझायनर, त्यानंतर शेखर शिरवडकर, त्याचबरोबर दिनेश मात्रे जे आमच्यासोबत कॉमेंटरी बॉक्समध्ये, त्यांनी मात्र खूप मोठी जबाबदारी पार पाडली एज अ अंपायर आणि स्कोरर म्हणूनसुद्धा मात्र खूप चांगली जबाबदारी ते पार पाडतायत. त्याचबरोबर ए बी सर अँड स्टाफ, ग्राउंड मॅनेजमेंट यांचासुद्धा बार आभार इथे व्यक्त करतो आणि विशेष आभार असे व्यक्त करतो सन्मान्य गजानन कीर्तीकर साहेबांचे, सन्मान्य खासदार, कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठीसुद्धा मात्र अत्यंत मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये या सर्व आमच्या मॅनेजमेंट टीमला लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. वळतो दुसऱ्या सत्रामध्ये जिथे मात्र 121 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक एंडला तेजस, नॉन स्ट्राईकिंग एंडला विशाल, दुसरं सत्र इथे सुरू होत आहे जिथे 121 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि अंपायर इथे सिग्नल करतायत, सामना इथे सुरू होतोय. तुषार दळवी हे सिग्नल करतायत आणि बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिला इथे गोलंदाज घेऊन आलेत गोरेगाव स्ट्रायकर संघाकडून शैलेंद्र केदारे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, स्पिन आक्रमण, फिरकी गोलंदाज शैलेंद्र केदारे समोर तेजस. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट, हाफ वॉली करून चेंडूला ड्राईव्ह केलं शॉर्ट कव्हरमध्ये. पहिला चेंडू दीर्धाव पावरप्लेमध्ये, 121 धावसंख्येचा म्हणजेच काय, 120 चेंडूमध्ये 121 धावा करायच्या आहेत. चांगला ड्राईव्ह पण तेवढी चांगली फिल्डिंग, अत्यंत वेगवान फटका होता, गॅप शोधू शकला नाहीये, बरोबर खेळाडूच्या हातामध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये तिथे चेंडू कव्हर होते सर्कलच्या आतमध्ये. गुड फिल्डिंग, दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत म्हणजे टॉस केला, ऑन साईडला खूप चांगला फटका, मनगडी फटका बघायला मिळतो, मिडॉन लक्ष दर्शक नाहीये, लॉंगाचा खेळाडू ऍक्शनमध्ये येते. मात्र मी तिथे एकदा पहिलाच फलंदाज बघतोय की मात्र फलंदाज एका धावाने स्वतःचं खातं उघडतो तो तेजस. स्ट्राईक एंडला विशाल पेंडुरकर, विशाल पेंडुरकर ऑन स्ट्राईक इन पॉवर प्ले. बॅकपुढे थांबला, सो खूप चांगला ड्राईव्हचा फटका, तिथे शेतशक आहे त्या ठिकाणी विवेक, चेंडू कव्हर करेपर्यंत एक धाव कम्प्लीट फलंदाजाने खातं उघडले विशालने. धावसंघ धाव फलकर आपण बघतो, एकूण 2 धाबा, आरे भास्कर प्रीमियर लीग फायनल डे अँड फायनल मॅच इन प्रोग्रेस, सेकंड इनिंग इन प्रोग्रेस. इन फर्स्ट ओव्हर स्कोर मूव्ज ऑन 2 रन. थोडंसं लेन थोडीशी शॉर्ट ठेवली, थोडंसं मागे ठेवला चेंडू, चेंडूला समोर ड्राईव्ह केलाय, पुन्हा डॉट बॉल आपण बघतोय. शरेंद्र केदारे तो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, डाव्या त्याने गोलंदाजी करतायत, राऊंड विकेट अटॅक करतायत.
फुल टॉस होता, ड्राईव्ह केला समोर, तिथे चित्रचक आहे तिथे अडीपणे डीपमध्ये विवेक, आणि त्याचबरोबर एकदा तिथे कम्प्लीट होते या चेंडूवर. धाव संख्येत भर झाली, धाव संख्या एकूण अंकित झाली धावफलकर आपण बघतो एकूण 3 धावा 3 रन्स ऑन स्कोर कार्ड, 3 धावा धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस. शैलम बोरकर बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये एका षटकाच्या अखेरीस थोडीशी संयमी सुरुवात. धावसंख्या 3. शैलेंद्र केदारने मात्र मोठा फटका मारण्याची संधी दिली नाही, पण चांगले प्रयत्न केले होते विशालने असो किंवा आपण बघतो की तेजसने, पण गॅप शोधू शकले नाही पहिल्या षटकामध्ये. एक थर्ड मॅन सेट केला डीपमध्ये, एक आपण बघतोय डीप एक्स्ट्रा डीप कव्हर आहे, थर्ड मॅनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येतोय आणि एक स्क्वेअर लेग मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये खेळाडू सेट केला आहे शैलमने. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुल करायचा प्रयत्न, वैसे टायमिंग होते, क्षेत्रशक आहे त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतोय. तिथे मिळते ती 1 धाव, पुल करायचा प्रयत्न, बॅटच्या आतली कट घेऊन चेंडू आपण बघतोय मागे निघून जातोय. वेगवान चेंडू हाताला होता शैलम बोरकरने. धाव संख्या आपण बघतोय ती 4 धावा, 121 धाव संख्येचं लक्ष आहे डोळ्यासमोर फायनल मॅच मध्ये अंतिम सामन्यामध्ये. हो अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉलिंग, ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम शैलम बोरकर टू विशाल पेंडुरकर. चांगल्या चेंडूच्या हाताने केली, चांगलं पिचिंग बघायला मिळते. तेजस येतोय काहीतरी चर्चा करतोय, सांगतोय की चेंडू घेण्यासाठी कुठे पिचिंग होते, तू खेळ खेळतोयस कुठे, आणि नंतर बघूया पुन्हा बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला विशाल पेंडुरकर सज्ज. गतवर्षी आपण या स्पर्धेमध्ये 3 संघ बघितले, यावर्षी आपण 4 संघ बघतोय. हो ब्युटिफुल, अजून एक चांगला चेंडू, प्रचंड वेग, अचूक टप्प्यावर गोलंदाजी शैलम बोरकरची. गुड बॉलिंग इन सेकंड पॉवर प्ले. ज्याप्रमाणे गोलंदाजी करते शैलम, 2 खेळाडू आपण बघतोय की डीप मध्ये सेट केलेत, एकमेकांसमोरच आहेत त्या ठिकाणी, डीप कव्हर आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडू हवेमध्ये मिस टाइम पटापन, क्षेत्रजात पण त्या ठिकाणी आहे, चेंडू कव्हर होईल तोपर्यंत स्वप्निल चेंडूची फेक करतो, तोपर्यंत मी तिथे 1 धाव. स्वप्निल सावंत होते त्या ठिकाणी, मिस टाइम झाला फटका, कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न होता, लिडिंग एज घेऊन चेंडू थोडासा डायव्हर्ट होऊन पॉईंट रिजनमध्ये आला. धावसंख्या 5 धावा धावफलकावर, अंतिम सामना आपण बघत आहोत आरे योद्धा विरुद्ध गोरेगाव स्ट्रायकर्स. हो ब्युटिफुल डिलिव्हरी, थोडासा आत्मने येणारा चेंडू, थोडासा मागे थांबला, सन्मान दिला या चेंडूला, निर्धाव चेंडू. आपण बघतो मैदानावर षटक क्रमांक 2 सुरू आहे पॉवर प्लेचं, धावसंख्या 5 धावा धावफलकावर. बॅकफुटला गेलं, पंच केलं, डी पॉइंट देते क्षेत्रक्षक आहे ते स्वप्निल, स्वप्निल सावंत येते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती फक्त 1 धाव. सावधगिरीने आपण बघतो की किल्ला लढवत असताना दोन्ही फलंदाज आघाडीचे, म्हणजेच विशाल पेंडुरकर आणि तेजस. धावसंख्या 6 धावा 2 षटकाखेर विदाऊट लॉस, 121 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे फायनल मॅचमध्ये अंतिम सामन्यामध्ये. 121 धावा जमवायच्या आहेत, बनवायच्या आहेत,
सामना जिंकण्यासाठी. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं 10 धावांचं एक सत्र बघितलं आणि 10 षटकांमध्ये आपण बघितलं की 7.20 गतीने 72 धावा कुठल्या होत्या. पण नंतरच्या काही षटकांमध्ये धावा आल्या नाही. 120 धावा करू शकला मैदानावर बॅटिंग करत असताना तो म्हणजेच स्ट्रायकर संघ. नंतरच्या आपण बघितलं की 10 षटकांमध्ये 48 धावा आल्यात. पुन्हा आता शैलेंद्र केदारे बॅकवर्डला थांबला. पुन्हा आपण बघतो की मिड ऑफ मध्ये चेंडूला एक्झिक्यूट केले, मात्र प्रतीक सावंत आहे. ज्याप्रमाणे चेंडूची लेंथ आहे, गती आहे, ज्याप्रमाणे चेंडू आपण बघतो की रिलीज करतायत आणि बरोबर सर्कलच्या आतमध्ये खेळण्यासाठीच भाग पाडतायत. स्वीप करायचा प्रयत्न अपील पंचांकडे. स्ट्रॉंगली अपील होत आहे. या सिटीज काय अपील केलंय, काय कॉन्फिडन्स होत आहे अपील मध्ये आणि फलंदाज बाद होतोय. ले बिफोर विकेट आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलाय तो शैलेंद्र केदारे यांनी. फर्स्ट विकेट डाऊन, त्याच्याच बॅक टू डग आउट. राहुल गांगुर्डे हॅलो हॅलो धाव संख्या 6 धावा 1 गडी बाद पहिला विकेट आपण बघतोय. इथे मात्र मिळतोय तो शैलेंद्र केदारे यांना. LBW स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आपण बघतोय त्याच्या आतमध्ये नवीन फलंदाज जात असताना तो म्हणजेच श्री गोपाल. ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये आपण बघतोय म्हणजेच श्री सुतांशु खांडेकर, राहुल गांगुर्डे, गीतेश तुरणे, सुशांत पाटील, विनायक मस्के, प्रतीक सावंत, किशोर हांडे, विशाल पेंडुरकर. अप्रतिम कामगिरी केली आहे. लीगमध्ये आपण 6 सामने बघितले. आजचा आपण 7वा सामना बघितला आणि 8वा सामना सुरू आहे ग्राउंडवर. थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी आपण बघितलं की सामना जो झाला त्यामध्ये आपण बघितलं अप्रतिम कामगिरी केली ते मुंबई लिजेंड्स या संघाने. आणि 3 चेंडू बॅलन्स ठेवून 150 धावसंख्येचा पाठलाग राहुल गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली मात्र त्या संघाने केला आणि 3रा क्रमांक या स्पर्धेतला त्यांनी पटकावला. अभिनंदन त्यांचं सुद्धा त्या स्पर्धेमध्ये. त्याबरोबर बघतो या स्पर्धेमध्ये आमचे पुरस्कर्ते यांचा सुद्धा मी आभारी व्यक्त करतो कारण त्यांच्याचमुळे ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. त्यामुळे सुमित ग्रुप टायटल स्पॉन्सर त्यांचा सुद्धा मी आभारी व्यक्त करतो. सेलो इंडिया, श्री कमलेश देवाडिगा, मुंबादेवी व्हेकल्स, श्री केतन रावल. वी ऑल्सो से थँक्स टू गोल्डन गेट फॅमिली रेस्टॉरंट. वी ऑल्सो से थँक्स टू एव्हिओ पॅकेज ड्रिंकिंग वॉटर टी शर्ट स्पॉन्सर. वी ऑल्सो से थँक्स टू स्टे एस्केप लक्झरी विला and Sahil Tours and Travels. Special thanks to Jasbir Munku sir, senior cricketer Oriental Insurance. Deepak Birade interior designer. Shekhar Shirvadkar yanchu sudha mi aabhari vyakt karto. Chala goliya maidanachya atmadhye samne sur hote punha ekda. Shri Gopal na batting side, Shri Gopal on strike. चला मॅच स्टार्ट करा. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय पुन्हा एकदा शैलेंद्र केदारे. ओ इथे मात्र फॉल थ्रू मध्ये झेलचा प्रयत्न होता. बघा मगाशी विकेट घेतल्यानंतर त्यांनी लगेच आपले शूज चेंज केले, नवीन शूज आणलेत आणि नवीन शूज आणल्यानंतर बघा काय इथे मात्र जबरदस्त एनर्जी बघायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, इव्हन बॅट्समनने समोरच खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आपण बघतो की झेल छातीवर आला आणि ड्रॉप सुद्धा झाला.
हो चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, काय अचूक पकड आहे बघा, ग्रीप काय आहे, अचूक टप्पा काय आहे, विविधता आहे गोलंदाजीमध्ये, व्हेरिएशन्स भरपूर आहेत आणि शिस्तबद्धता आहे, डिसिप्लिन आहे बॉलिंगमध्ये. लिजेंडरी क्रिकेटर शैलेंद्र केदारे, पहिली विकेट आपल्याच नावावर केली शैलेंद्र केदारे यांनी. बॉटम हँडचा वापर फॉलो थ्रू मध्ये आपण बघतो की स्वतः गोलंदाज तिथे सरस पुढे सरसा ते चेंडू उचलण्यासाठी, पण त्या ठिकाणी बॅकअप सुद्धा आहे. तिथे मात्र मिळेल ती एकच धाव, ती श्री गोपालला खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या आपण बघतोय ती 7 धावा, धावफरका षटक क्रमांक 3 सुरू आहे. 121 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो आरे योद्धा या संघाला अंतिम सामन्यामध्ये. हो खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू, फॉलोअरमध्ये एक चेंडू खेळण्यासाठी भाग पाडलं. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या बघतोय जी अंकी झाली ती 7 धावा धावफलकावर. एक कडी बाद सर कसं आहे माहितीये, हा जो खेळ आहे फायनलचा त्याच्यात फिटनेस आणि जो शैलेंद्र केदारने जी बॉलिंग टाकली त्याबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. फिटनेस शरीराला बघून नाही चालत, हे तुम्हाला वाटतं की नाही? हो बट ऑबियस, मी अजिबात कुठल्याही खेळाडूच्या स्थूलपणावर आम्ही कधीच बोलत नाही, कारण जे क्रिकेट खेळू शकतात ना, मी मला असं वाटतं की त्यामध्ये स्थूलपणा हा शब्दच येऊ शकत नाही. आपण बघितलं की लिजेंडरी खेळाडू, चांगले चांगले खेळाडू, आपण अफगाणिस्तानकडे आपण जर लक्ष दिलं तर एक विकेट किपर चांगला आपण बघितला तो सुद्धा स्थूल होता. इंजमाम जेव्हा ग्राउंडवर आला, जेव्हा कारकिर्दीमध्ये सुरुवात त्याने केली तो सुद्धा स्थूल होता. पण क्रिकेट ज्याप्रमाणे ज्या डिसिप्लिनने हे सर्व खेळाडू खेळलेत ना, त्यांचं कौतुक तर व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे शैलेंद्रने विकेट गोलंदाजी केली, विकेट काढली, पहिली विकेट त्यांनी काढून दिली आपल्या संघाला. बरोबर सर. किशोर हांडे बॉलिंग मार्कवर, टॉस केला चेंडू, ड्राईव्ह केला तिथे क्षेत्रच्या काय मिड ऑफला विवेक, एक धाव मिळते या चेंडूवर. त्यामुळे तुम्ही एक चांगलं लक्ष वेधून घेतलं, अशा ठिकाणी असं बोलणं गरजेचं आहे. इवन जे लिजेंडरी खेळाडू काय करून गेलेत आणि नवीन खेळाडू समोर काय उदाहरण ठेवतात हे बोलणं महत्त्वाचं आहे. यापूर्वी निकेत गाडा यांनी चांगली उत्कृष्ट गोलंदाजी केली उन्हा विषयाला. बट ऑफिस, आम्ही बघितली सुद्धा गोलंदाजी निकेत गाड्यांची, स्वतः ओनर असून सुद्धा चांगला फटका. स्क्वेअर कट, कॅप खूप मोठा, जबरदस्त स्क्वेअर कट, वेगवान चेंडू, वेगवान फटका, सीमारेषेवर चौकार, विशाल पेंडुरकरच्या बॅटमधून येतोय तो, 4 धावा, गुड शॉट. किशोर हांडेच्या विरोधात हा फटका आपण बघतोय विशालचा आणि या चौकारमुळे धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली ती 12. पहिल्या चौकाराची नोंद 4th षटकात झाली आहे. षटक क्रमांक बघतोय 4th सुरू आहे. 4th षटकात बघतो की गोलंदाज, इथे मात्र आपण बघितलं की नवीन गोलंदाज आलाय, 3rd गोलंदाज तिने वापरलाय तो स्ट्रायकर्सने. किशोर हांडे पुढचा चेंडू घेऊन, हो वेगवान चेंडू होता तिथे विवेक, चेंडू तिथे कव्हर करेल मिड ऑफ मध्ये. तिथे मात्र आपण बघतोय ती एकदा झाली कम्प्लीट आहे चेंडूवरती फलंदाज विशालकडून आणि धावसंख्येत भर झाली 13 धावा धावफल कवर. श्री गोपाल ऑन स्ट्राईक. सर आपण कसं करूया, आता ही फायनल मॅच आहे, या फायनल मॅचमध्ये आपण बाउंड्रीचे जेवढे प्लेयर आहेत त्यांचे एक बॉलच्या मध्ये या ओव्हरच्या मध्ये एक इंटरव्ह्यू घेऊया की त्यांना कसं वाटतं की फायनलमध्ये कशा पद्धतीने ते आले आहेत आणि त्यांना वाटतं काय कशा पद्धतीने ते खेळणार आहेत. हो नक्कीच नक्कीच, आपण त्यांच्याशी आपण सल्लामसलत करू, आपण त्यांची चर्चा करूया. लॉफ्टेड स्ट्रोक फ्रॉम श्री गोपाल, बॅट तिथे आपण निश्चितच कव्हर करू जेव्हा खेळाडू बाउंड्र्यांवर येतील. गतवर्षी आपण या स्पर्धेमध्ये पण बघितलं की राहुल गांगुडे 3 संघ या स्पर्धेमध्ये खेळले होते, यावर्षी आपण 4 संघ बघतोय. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसंजसं हे पर्व पुढे पुढे सरकेल, संघांची संख्या वाढेल, खेळाडूंची संख्या वाढेल आणि चांगले चांगले दांडगे संघसुद्धा तुम्हाला एकमेकांसमोर बघायला मिळतील. स्लोरवन चेंडू तर गतीमध्ये परिवर्तन, विकेट किपर बीट झालाय, मागे निघून जाते चेंडू, थर्ड मॅन बाउंड्री मध्ये, पंचांचा इशारा 22 आणि सीमारेषेबाहेर 4 धावा. बॅट्समन बीट झाला, बॅट्समन बीटच्या पाठोपाठ विकेट किपर सुद्धा बीट झाला, थर्ड मॅनकडे संधीच नव्हती चेंडू कव्हर करण्याची आणि चेंडू निघून गेलाय तो डीप थर्ड मॅनला सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येते ऍड होती, धावसंख्या 18 धावा धावफल कव्हर,
चार संघांमध्ये आपण बघितलं की आरे भास्कर प्रीमियर लीगची सुरुवात झाली आणि इव्हन आपण बघितलं की चार संघ शेवटच्या दिवसासुद्धा खेळत आहेत, ते म्हणजेच थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी आपण एक सामना बघितला. ओ व्हॉट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट, दिस इज द परफेक्ट शॉट ऑफ द इव्हिनिंग. काय शॉट होता सर? विशाल पेंडुरकर बद्दल बोलतो ज्यांनी आता हा षटकार लावला. ह्या ग्राउंडवर गेली 12 वर्षात 161 रनची इनिंग करणारा माणूस हा विशाल पेंडुरकर आहे. क्या बात है, तो काही करू शकतो. बॉलरने विचार करून टाकावा विशाल पेंडुरकर साठी. हा इशारा होता की सजग दम होता गोलंदाजाला. 69 चेंडूमध्ये 169 धावा हा विक्रम विशाल पेंडुरकरच्या नावावर आहे, जो अजूनही अबाधितच आहे. आणि आरे भास्करच्या ग्राउंडवर आपण बघतो तो विक्रम विशालच्याच नावावर आणि तसा फटका एक्झिक्यूट केला. चार सेंचुरी सुद्धा याच काढूच्या नावावर आहेत विशालच्या. जसा उल्लेख केला की आतापर्यंत कित्येक वर्ष हे मैदान त्याला म्हणजे अक्षरशः मैदानी त्याला आपल्या कवेत घेतलंय, आपल्या कुशीमध्ये घेतलंय आणि तशी बॅटिंग आपण बघतो. म्हणजे आपण बघतो ना की एखादी आई एखाद्या लहान मुलाचा सांभाळ कशा प्रकारे करते, तसं मी म्हणेन की आरे भास्करच्या ग्राउंडने अक्षरशः सांभाळ केलाय तो विशालचा. पण हे सुद्धा मी उल्लेख करेन की मगाशी आम्ही जेव्हा फिल्डिंग बघितली दिनेश आमच्यासोबत होते आणि थोडीशी मिसफील्ड सुद्धा झाली त्याच्याकडनं, चेंडू सुटत होते, पण इथे मात्र कव्हर करून दाखवते की बॅटिंग सुद्धा मी तेवढी चांगली करू शकतो विशाल पेंडुरकर. बरोबर आहे, बरोबर आहे. आम्हाला जबाबदारी गेली सर की त्यांचा एक पुतळा बनवायचा आहे विशाल पेंडुरकरचा. आता ह्या अगर ही मॅच जिंकलीत आणि त्यांचा बॅटिंग स्कोर असेल तर बनवावं लागेलच आम्हाला. धावसंख्या 24. चेंडू पण बघते मागे जातो निघून, विकेट कीपर बीट, फाइनल एक बाउंड्री क्लिअर होते, पंचांचा इशारा व्हाइट बॉल आणि त्याचबरोबर या 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. मागच्या काही चेंडूंवर धावा भरपूर खर्च झाल्यात. विशाल हांडेचा एक चेंडू आपण बघितला की बॅट्समन बीट झाला, विकेट कीपर बीट झाला, बाईटच्या 4 धावा भेटल्या. इथे आपण बघतोय श्रीलम शैलेश शैलम बोरकरचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर वाईट +4, अशा 5 धावा खर्च झाल्यात. 121 पाठलाग सुरू आहे पण ती डिसिप्लिन आपण बघू शकत नाही गोलंदाजीमध्ये, ती शिस्त बघायला मिळत नाही गोलंदाजीमध्ये. शैलम बोरकर उडून खेळायचा प्रयत्न, विकेट कीपर पुन्हा एकदा बीट होतोय. कुठेतरी वाटतंय की बॅटिंग साठी बॅट्समन नाही उभे आहेत, बॉलरने कीपरची मॅच चालू आहे वाटत. पण विकेट कीपर सुद्धा आपण बघतोय की बीट होतोय. चेंडू त्यांच्याकडून सुटतोय. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. आरे भास्कर प्रीमियर लीगचा आपण तिसरा पर्व अनुभवत आहोत, पाहत आहोत आरे भास्कर क्रीडांगणावर मैदानावर. बॅकवर्डला गेला, पंच केलं त्या ठिकाणी शतक आहे, तिथे मात्र इथं तिथे कंप्लीट होते का बघूया. चेंडूची फेक झाली आहे पण यष्टीच्या दिशेने निश्चित झाली होती, यष्टीच्या किंचितसा बाजून चेंडू निघून गेला. तिथे मिळते ती एक धाव फलंदाज विशालला. विशाल पेंडुरकर ज्याप्रमाणे सकाळी त्यांनी किट घेऊन एंट्री केली, त्याच्या किटमध्ये आपण बघितलं की 2-2 बॅट आहेत आणि जसा उल्लेख झाला मागाशी, मागचे 10 वर्ष या मैदानावर त्याने आपलं क्रिकेट ज्याप्रमाणे डेव्हलप केलं आहे, गाजवलं आहे, त्यामुळे कौतुक तर व्हायलाच पाहिजे अशा खेळाडूंचं. धावसंख्या 30. What a shot! Just stand and deliver. Chabuk shot. Out of the park. Shatkar. The chendu chi maagni ta panchay te karta hai. Out of the park. What a shot is that? Magnificent batting. Magnificent shot from Shri Gopal. श्री गोगुलच्या बॅट मधून हा षटकार आपण बघतोय. धावसंख्या 36. त्या ठिकाणी कोणी बॉल साठी कोणी ते जावं तिकडे तो बॉल घेऊन यायचा आहे. अच्छा गेलाय, मॅच सुरू करा. राईट साइड में कुछ दर्शक बैठे वो हमको पूछ रहे थे कि क्या हम गेंद लेके आए क्या हम, मतलब मैंने पूछा कि पहले जाके मैनेजमेंट कमेटी को पूछो आप पहले. लिडिंग एज आहे, हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका, तिथे क्षेत्रशक तिथे प्रयत्न करतोय पण प्रयत्नाने यश मिळत आहे, पण चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेस सुरू आहे, चेंडू फायनली स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग बघायला मिळते डीप मध्ये. तिथे मिळतात या चेंडूवर त्या 2 धावा.
राईट साईडला पण बघतोय काही प्रेक्षक आपण बघतोय राईट साईडला खूप लांब तिथे बसलेत. त्या प्रेक्षकांनी मगाशी एक रिक्वेस्ट केली होती की चेंडू आम्ही जाऊन आणू का, तर म्हटलं तुम्ही मॅनेजमेंट जाऊन विचारा पहिले, तर तुम्ही नक्कीच आणू शकता चेंडू. जे पण प्रेक्षक आहेत ते आर्य भास्करला गेली 7-8 वर्ष ते आपल्याला नेहमी मदत करतात, त्यांना आपण मला असं वाटतं सर इथे मॅच 121 जिंकण्यासाठी नाही आले आहेत. ते बोलतात की 20 ओवर कुठे जिंकवायचं, आपल्या 10 ओवर जिंकायचं आहे. काय पद्धतीने खेळतात आर्योद्धा, काय पद्धतीने खेळतात आर्योद्धा. नाही ऑफकोर्स मी नशीतच कौतुक करेन. जसं मग असे मी उल्लेख करत होतो की स्ट्रायकर्स कधी स्ट्राईक करणार, त्यांच्याकडून आवाज दगडमधून आवाज होता की स्ट्रायकर आमचे स्ट्राईक करतील, पण युपी बघतो की आर्योद्धाच्या गोलंदाजीने मात्र तेवढी संधी दिली नाही. पण इथे मात्र पलटवार सुरू आहे की आम्ही इथे निश्चितच चांगलं उत्तर देऊ शकतो. इवन या धावसंख्येचा पाठलाग आम्ही लिहिलंय आणि लवकर करू शकतो असं जणू काही दाखवून दिलंय तो श्रीगोपाल आणि त्याचबरोबर विशालने. 6 ओव्हरपर्यंत आपण बॉल जर बाहेर गेला तर आपण नवीनच देतोय. धावसंख्या 44-44. बॅकफुट गेला तिथे मात्र स्टिअर केलंय पॉईंट रेजा मध्ये, ती मात्र मी तिथे एकदा चोरट्या स्वरूपामध्ये क्विक सिंगल झाली कम्प्लीट आहे चेंडूवर आणि धावसंख्या आपण बघतोय ती 45. आतापर्यंत आपण बघतोय की षटक सुरू होते म्हणजेच 5वं, धावसंख्या 45, 121 पाठलाग सुरू आहे आणि त्याबरोबर बघतोय की षटक समाप्त. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी आपले आता एक 5-7 मिनिटात आपले जे स्पॉन्सरर्स आहेत हे फायनल मॅच बघायला येत आहेत. कमलेश सेलोचे जनरल मॅनेजर कमलेश देवाडिका त्यांचं इथे आगमन होणार आहे. तसेच आपले केतन जे आहेत ते पण आपले एक स्पॉन्सर आहेत, केतन रावळ ते पण त्यांचं इथे आगमन होणार आहे. सर ही मॅच मध्ये तुम्हाला हॅलो पाच षटका केर धावसंख्या 46 जवळ धाव फलकावर आहेत. एकमेव गोलंदाज ज्याने विकेट काढली त्यांना पुन्हा एकदा आपण बघतोय की आमंत्रित केलं, इन्व्हाइट केले बॉलिंगसाठी. शैलेंद्र केदारे बॉलिंग मार्गवर येत आहेत. अंतिम सामना सुरू आहे तो म्हणजेच आर्य भास्कर प्रीमियर लीगचा सीझन 3 मध्ये आपण बघतोय. गतवर्षी 3 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, यावर्षी 4 संघ खेळत आहेत. अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं जसं ही स्पर्धा वृद्धिंगत होईल, मोठी होत जाईल, पुढे पुढे सरकेल, संघांची संख्या वाढेल, खेळाडूंची संख्या वाढेल आणि चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. ओ काय फटकाय, डेंजरस बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम श्री गोपाल, सीमारेषे बाहेर षटकार. आणि जणू काही हे दाखवून दिलंय आरे योद्धा या संघाने की गोलंदाज तुम्ही कुठलाही घेऊन या. हॅलो तिकडे थँक्यू एच आर स्पोर्ट्स.
बॉल भरपूर आहेत, पण आम्ही बोलताना सांगितलं की बॉल शोधायला जा, कारण बॉल जवळच होता. धावसंख्या 53 धावा. शरीर केले इथेच्या विदर्भ आपण बघतो की षटकार आलाय. 53 ऑन द बोर्ड इन सिक्स्थ ओव्हर. फक्त दिशा दिली आहे, इम्प्रोवायझेशन, फटका बनवला, फटकाला एक्झिक्यूट केला लॉंग लेग मध्ये, मात्र चेस सुरू आहे. चेंडू जेव्हा ते कव्हर होईल तोपर्यंत दोन धावा इझिली कम्प्लीट करतो श्री गोपाल. कॉन्फिडंट बॅटिंग, एक्सलंट बॅटिंग. दोन धावा कम्प्लीट, डाव संख्या 55, लक्ष आहे ते 121 धाव्यांचं. 121 टू वेन अँड करंट रन इज 55 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. चेंडू हवेमध्ये चांगला फटका, स्लाइस चा शॉट, एक टप्पा घेऊन चेंडू सरस इमारतीबाहेर फरार, चौकार. व्हॉट अ नॉक बाय श्री गोपाल. मॅग्निफिसंट बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग केली ग्राउंडवर आर्य योद्धा या संघाने, खास करून श्री गोपाल ग्राउंडवर आल्यानंतर आक्रमक बॅटिंग करतोय. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेला, हलक्या त्याने चेंडूला प्लेस केलं, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, स्ट्राईक रोटेट केलं. जेवढं आक्रम तेवढं संयम माझ्याकडे आहे असं काही बघायला मिळालं या चेंडूवर. आणि स्ट्राईक रोटेट केलं ते विशालकडे, कारण विशालकडे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे, तेवढीच गुणवत्ता आहे, तेवढीच अबॅलिटी आहे खेळाडूकडे. धावसंख्या 60, अर्धा पल्ला पार केलाय, अर्धा पल्ला अजूनही बाकी आहे. चांगला फटका, चांगला ड्राईव्ह, गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया, स्ट्रायकरच्या विरुद्ध स्ट्राईक सुरू आहे. विशाल बेंडुरकर असो आपण बघतो त्याच्यासोबत, श्री गोपाल अटॅकिंग बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. आमचे मुख्य स्पॉन्सर या स्पर्धेमध्ये सेलो इंडिया, श्री कमलेश दिवाडी, आणि त्याचबरोबर मुंबादेवी व्हेकल्सचे श्री केतन रावल यांचं इथे आगमन होत आहे. दोघांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर काय विलाचे सुद्धा कमिटी मेंबर सुद्धा त्यांच्यासोबत आहेत, येत आहेत. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत, वॉर्म वेलकम इन ABPL आरे भास्कर प्रीमियर लीग सीझन 3. वी वॉर्म वेलकम टू अवर स्पॉन्सर्स सेलो इंडिया, श्री कमलेश दिवाडीगा, अँड मुंबादेवी व्हेकल्स, श्री केतन रावल. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये सेकंड इनिंग सुरू आहे. आतापर्यंत धावा अंकित झाला, त्या धावफरकर आपण बघतोय, त्या एकूण 64 धावा. एकाकडेच्या मोबाईलमध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग, 6 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये तब्बल 64 धावा ठोकल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. तर बॅटिंग करत असताना आरे योद्धा या संघाने बॉलिंग वर्कवर किशोर या ठिकाणी आपले सेलोचे जनरल मॅनेजर कमलेश देवाडीगा, केतन साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर येऊन इथे आपलं स्थान बंद करायचं. आणि तसेच काय विलाचे कमिटी मेंबर पण आहेत, त्यांनाही मी विनंती करतो त्यांनी इथे व्यासपीठावर हे करत आहे. बोली मार्कवर किशोर हांडे, स्ट्रायकरला श्री गोपाल. पहिला चेंडू आणि त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला तिथे शतक, स्वतः कॅप्टन प्रतीक सावंत आहे. पहिलाच बॉल डॉट. एक वेगळी शैली आहे, वेगळी ऍक्शन आहे गोलंदाजीमध्ये किशोर हांडेची. जास्त मोठा रनअप नाहीये, 7-8 पॉलचा रनअप घेऊन स्टार्ट करतो. लेग ग्लान्स मागे देतात क्षेत्रशक, तिथे त्या ठिकाणी तिथे चेंडू कबल करेपर्यंत आपण बघतो. तिथे त्या ठिकाणी स्वप्नील होता, स्वप्नील पाटोळे. हॅलो,
स्कोर मोजून 65 धावा. हा चेंडू थोडस स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, थोडस मागे जाऊन ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, टायमिंग जमलं नाहीये. डॉट बॉल आणि डाव सकन बघतो ती काय माहिती. 65-65 121 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आर्य योद्धाकडून. हा चेंडू आपण बघतोय मागे जातोय फाईन लेग मध्ये, खूप चांगला लेग ग्लान्स आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार, गुड शॉट. काय टायमिंग आहे आपण बघतोय की फुटवर्क आहे त्या ठिकाणी, टायमिंग बेमिसाल, समय साधना, पदतालित्य, सगळ्यांचा संयम बघायला मिळाला आणि फाईन लेगच्या बाहेर बाउंड्री. म्हणून सर बोलत होतो ना, ह्या माणसाने विशाल पेंडुलकरने इथे 161 रन इंडिव्हिज्युअल स्कोर केलेला आहे, म्हणून त्याच्यात ती कला आहे तो करू शकतो. 169 सॉरी, काय बात आहे. कवर्स मध्ये खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी बघतो की बरोबर समोर कॅप्टन उभा आहे प्रतीक सावंत. एकमेव प्रतीक सावंतची आपण खेळी बघितली मैदानावर, एक बाजू त्याने पूर्णपणे लढवून ठेवली होती, धरून ठेवली होती, पण त्याची विकेट त्याने गमावली आणि इच्छित आपण बघतो की धावा खूप कमी बघायला मिळाल्या ग्राउंडवर. लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेट तिथे क्षेत्रशक तिथे डीप मध्ये तिथे चेंडू कव्हर करते, तोपर्यंत मिळते ती एक धाव. इवन किशोर हांडे सुद्धा खूप लवकर बाद झाला आणि तसाच आपण बघतोय की परिणाम की धावा सुद्धा कमी बघायला मिळत आहेत. मला असं वाटतंय की आरे योद्ध्यासमोर स्ट्रायकर्सने खांदे टाकलेले दिसत आहेत सर, बरोबर आहे? कारण की एवढ्या चपळ पद्धतीने, एवढ्या सुंदर त्यांच्या टेक्निकने जे खेळत आहेत आरे योद्धा, बॉलर्सला चान्सच दिला नाही आहे हे तुम्हाला दिसत आहे की नाही मला माहित नाही, पण बघा तुम्ही. नाही, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मी राहुल गांगुडे नमूद इथे करेन की पहिल्या मी 3 इनिंग बघितल्या, आपण सकाळी एक मॅच कव्हर केली, तुमचीसुद्धा मी एक मॅच कव्हर केली, पण पॉवर प्लेमध्ये परफेक्ट पॉवर पॅकिंग शॉट किंवा पॉवर पॅक बॅटिंग जी बघायला मिळेल ना ती या सामन्यात बघायला मिळाली, या इनिंगमध्ये बघायला मिळाली. जसं तुम्ही उल्लेख केला की गोलंदाजीमध्ये या संघाने मात्र समोर संघाला 120 वर थांबवलं, ऑलआउट केलं सौर टीमला, आणि ज्याप्रमाणे ते प्रत्युत्तर देत आहेत, रिप्लाय देत आहेत, आणि 6 षटकांमध्ये तब्बल 64 धावा त्यांनी कुटलेत. त्याचा रिझन आहे की त्यांचा आर्योदाचा जो प्लॅनिंग आहे, त्यांचे जे मेंटोर आहेत जसवीर मंकू या, त्यांची जी टीम, त्यांचे ओनर, त्यांनी हा प्लॅन व्यवस्थित केलेला दिसतोय. कुठेही मला वाटत नाही की अपोजिट टीमचा प्लॅन दिसत नाही इथे आत्तापर्यंत तरी. बघूया काय चेंज करू शकतात, पण आत्तापर्यंत आर्योदा वन साईड आहे. येस, निश्चितच. स्वप्नील सावंत बॉलिंग मार्गवर, षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक घेऊन आले आणि चेंडू स्लाइस केला डी पॉइंट मध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, कॉमेंट्री बॉक्सला सलामी, चेंडू सीमारेषे बाहेर, दणदणीत चौकार. सर काय बोलत होतो की आर्योदयाचा प्लॅनिंग, आर्योदयाचे शॉट्स, हे यांची कमीत कमी 1.5 महिन्यापासून यांची प्रॅक्टिस होती हे मी डोळ्याने बघितलेलं आहे. आर्योदयाच्या टीमने खूप मेहनत केली आहे, म्हणून त्या आर्योदयाचं आज इथे दिसत आहे की कशा पद्धतीने विजेतेपद घ्यायचं आहे. हो, डेफिनेटली डिलिव्हर करून दाखवतात ग्राउंडच्या आतमध्ये. हो, जास्त बाउन्स होतो या चेंडू, टप्पा पडल्यानंतर ज्याप्रमाणे चेंडू राईज झाला, ऑन द टोस उभा राहिला, लास्ट मोमेंटला बघितलं की चेंडू जास्त बाउन्स होतोय, रिस्क घेतली नाही, बॅट थोडीशी लांब ठेवली आणि चेंडूला जाऊ दिलं विकेट किपरच्या हातामध्ये. पण ज्याप्रमाणे प्रत्युत्तर दिलंय, बॅटिंग केली आहे, रिप्लाय केला आहे, 74 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ ओनली 1 विकेट, एकच फलंदाज गमावलाय आणि अक्षरशः डॉमिनेट करतात गोलंदाजांना. पुन्हा बॅकफुट पंच, चांगला फटका बघायला मिळतो, डी पॉइंटला देते क्षेत्रशक घेतो, तिथे चेंडू कव्हर करेल रोहन आणि मी ते फक्त एकच धाव, 75 ऑन द बोर्ड. विशालची आपण जर खेळी बघितली तर विशाल खेळतोय वैयक्तिक 27 वर, श्रीगोपाल त्याच्या मागून आलाय, पण श्रीगोपाल ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय 18 चेंडू 33 वर तो खेळतोय, एक्सलंट बॅटिंग. 75 चेंडूने अजूनही 46 धावींची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. टॉस केलाय चेंडू, चांगला चेंडू, लेग ब्रेक होतोय, ऑप्शनच्या बाहेर आहे, पण 55 हा वाईट बॉल आहे. बॉलिंगसाठी आपण बघतो की पहिल्यांदाच आलाय गोलंदाजी मार्गवर तो, म्हणजेच गोलंदाज स्वप्नील सावंत, आणि आतापर्यंत आपण बघतो या षटकात धावा खर्च केले ते 6. स्वप्नील कट केल्या चेंडूला, गॅप खूप मोठा आहे, अप्रतिम फटका, लेट पण थेट सीमारेषे बाहेर चौकार. परत एकदा मी मला वाटतंय की अयोध्याचे जेवढे प्लॅनिंग्स आहेत
आणि त्यांनी त्यांना माहिती आहे की 75 बॉलमध्ये म्हणजे कमी बॉल जास्त बॉलमध्ये कमी रन करायचे आहेत, तरी पण त्यांना जिथे जिथे चान्स भेटतोय तो चान्स घेण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांच्या बॅट्समनचे खरंच कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्या टीम मॅनेजमेंटचं खरंच कौतुक केलं पाहिजे. बॅट्समनला सांगितलं गेलं की कशा पद्धतीने त्यांनी बॅटिंग करावी. हो निश्चितच इम्प्लिमेंट करून दाखवतात ग्राउंडवर. क्लीन बॉल इथे आपण बघितलं की थोडासा लूज शॉट होता, टायमिंगच करू शकला नाहीये. समोर खेळण्याचा प्रयत्न, थोडासा स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि मागच्या काही मोठ्या फटक्यांचं उत्तर इथे मात्र दिलंय गोलंदाजाने आणि विकेट काढली आहे. आपण बघतो श्रीगोपालची, व्हॉट अ नॉक बाय श्रीगोपाल, एक्सलंट बॅटिंग, खूप जबरदस्त परफॉर्मन्स दिला बॅटच्या माध्यमातून. धावसंख्या 80 आणि दुसरा विकेट त्यांनी गमावलाय तो मैदानावर श्रीगोपालच्या स्वरूपामध्ये. श्रीगोपाल यांचं तर मान्यच केलंच पाहिजे की त्यांनी चांगलीच फलंदाजी केली आहे, पण सर आता यांना एक चान्स भेटला आहे. ह्या विकेटनंतर अजून जर 2-3 विकेट जर लगेच घेतल्यात तर ही टीम वरती येऊ शकते, नाहीतर आर्ययोद्धा टॉप ऑफ द गेम आहे, टॉप ऑफ द गेम आहे. हो निश्चित निश्चित, तुमच्या तरी मात्र शंका नाही. जसं आपण बघितलं की फलंदाज बाद झाला आणि बाद होता त्याने काय केलं की कॅप्टन ग्राउंडच्या आतमध्ये येतोय तो आपण बघतोय. म्हणजे तो म्हणजे बॅटिंगला येत असताना मैदानाच्या आतमध्ये सुतांशु खांडेकर. आणि तुम्ही बघितलं असेल जेव्हा फलंदाज बाद झाला दुसरा बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये येतोय तर त्या बॅट त्याच्या बॅटला स्वतःची बॅट लावली जेणेकरून जे लक असतं ते लक ट्रान्सफर व्हावं किंवा जो खेळ माझ्या बॅटमन झालाय तो खेळ तुझ्या बॅटमनला व्हावा ह्या गोष्टी व्हायला हव्या. पण कधी कधी आपण असं सुद्धा बघतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही आवर्जून बघतो की डोळ्यासमोर की एखादा फलंदाज 1 ते 2 धावा जरी काढला असेल बाद झाला असेल ना तरी तो जेव्हा ग्राउंडच्या बाहेर येतो तेव्हा समोरच्या बॅट्समनला स्वतःची बॅट तिथे टिटकवून जातो, हे चुकीचं आहे. बरोबर आहे. आता जो आलेला बॅट्समन आहे तो सुतांशु खांडेकर. या सुतांशु खांडेकरमुळे हा आर्य भास्करचा आम्हाला जो खेळ गेली 10-12 वर्ष खेळायला भेटतो आहे असे आमचे ते प्लेयर आहेत. आणि आता त्यांना जबाबदारी आहे की आर्ययोद्धाला जिंकून द्यायचं आहे. जबाबदारीचं त्यांनी 12 वर्ष पाळलीच आहे आर्य भास्करमध्ये सगळ्यांना खेळण्यासाठी, पण आता जबाबदारी त्यांची जास्त वाढलेली असं मला वाटतं आहे. आणि अपोजिट टीमला थोडा चान्स भेटलेला दिसतोय आता. हो निश्चितच, ज्यापर्यंत तुम्ही उल्लेख केला की जबाबदारी, मला असं वाटतं की जेव्हा मी ग्राउंडवर आलो तेव्हा माझ्या पाठोपाठ त्यांनी गाडी पार्क स्वतःची केली रस्त्यावर आणि ते सुद्धा ग्राउंडवर त्यांनी आम्ही दोघांनी एकत्रच प्रवेश केला, त्यामुळे ती जबाबदारी तिथून सुरू झाली. रिस्पॉन्सिबिलिटी, आपण एखाद्या स्पर्धेचं आयोजन करतोय आपली जबाबदारी काय असते ती बघायला मिळते. हो अवे फ्रॉम द बॉडी चांग फटका होता डीप स्वीपर कव्हरमध्ये, आपण बघतो क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी, पण पहिल्याच चेंडू फेस करत असताना काय कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये. ऑन द टोस चांगला फटका अवे फ्रॉम द बॉडी एक्झिक्यूट केलाय. षटक संपते ती 89 मैदानावरती म्हणजेच 8 धावसंख्या 81 करंट रनरेट आपण बघतोय की तो म्हणजेच 10 पलीकडे आहे आणि आता मात्र येणाऱ्या 72 चेंडूमध्ये हव्यात त्या 40 धावा. म्हणजे बोलायला गेलं तर त्यांना ॲव्हरेजमध्ये घेणे देणे नाही आहे, शांतपणे खेळले तर सगळं होऊ शकतं आणि ते शांतपणे खेळले तर होऊ शकतं. विकेट गेल्या तर ऑपोजिटला चान्स भेटू शकतो. म्हणजे ऑपोजिटला चान्स काय, विकेट काढणं, त्यांचे बेस्ट बॉलर काढणं, बेस्ट बॉलरकडून चांगल्या पद्धतीने बॉलिंग करून येणं. हो डेफिनेटली, एक तर तुमच्याकडे डॉट बॉलचं पर्सेंटेज तुम्हाला वाढवावं लागेल, विकेट तुमच्याकडे ऑप्शन आहे, असं जर तुम्ही गोलंदाजी केली तरच तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. पण आता ग्राउंडवर कॅप्टन आला आहे विशाल, ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, एक सेट बॅट्समन आहे, 17 चेंडूमध्ये 27 रन खेळतोय. स्ट्राइक एंडला आपण बघतोय संगनायक म्हणजेच सुतांशु खांडेकर, एका चेंडूत 1 धाव, धावसंख्या 81, 2 गडी बाद. किशोर हांडे बॉलिंग मार्कवर, स्वतःचं वैयक्तिक तो 3रा षटक घेऊन आलाय. पण आता पत्र बघितलं की 2 षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय, विकेट मिळालं नाही, 2 षटकात 19 धावा त्याने खर्च केल्यात, पण इथे मात्र तो प्रयत्न करतोय माझ्या गोलंदाजांना मी विकेट काढण्याचा किंवा डॉट बॉल टाकण्याचा, थोडासा प्रेशर बनवण्याचा, कमबॅक करण्याचा किशोर हांडे प्रयत्न सुरू आहे. टॉस केलाय चेंडूला, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, अगेन डॉट बॉल फ्रॉम किशोर हांडे. सुतांशु थोडासा वेळ घेतोय, प्रयत्न सुतांशूचा हा असेल की स्ट्राईक एंडला विशालला आणावं ज्याप्रमाणे विशालने बॅटिंग केली आहे. सिंगल थांबण्याचा प्रयत्न, त्यामुळे आपण बघतोय की खेळाडू सर्कलच्या आतमध्ये प्रतीक सावंत सेट करतोय पॉईंट रिझनमध्ये कव्हर पॉईंटला. टॉस टे शॉट, चांगला फटका लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर आणि दिस इज द कॅप्टन शॉट. संगणकाच्या बॅटमध्ये येतो तो षटकार, सीमारेषे बाहेर, किशोरच्या विरुद्ध षटकार, 6 धावा. एक्सलंट शॉट लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. त्या ठिकाणी विशाल विवेक होता, विवेक भोसले
त्याला अजिबात संधी नव्हती ती माझं झेल घेण्याची. आणि चेंडू आपण बघतो की लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर षटकार आपण बघतो. तो फलंदाज सुतांशूच्या बॅटमधून सुधांशु खांडेकर, स्वतः संघनायक आणि धावसंख्या 87 धावा धाव फलकावर. 34 धावांची अजूनही गरज आहे 69 चेंडूमध्ये. अजून एक टॉस केलेला चेंडू, चांगली फिल्डिंग गलीमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. पण पुण्याचा बॉलिंग मार्गवर किशोर, स्ट्रायकिंग एंडला सुतांशु. ऑटोमॅटचा वापर केलाय, फक्त प्लेस केलाय, संयम दाखवलाय आपल्या फलंदाजीमध्ये. पण कंपेरेटिव्ह टू टेनिस बॉल लेदर बॉल खूप फरक आहे. जेवढा बाउन्स नसतो, जेवढा आपण टेनिस बॉलमध्ये बाउन्स बघतो, तेवढा बाउन्स लेदर बॉलमध्ये नसतो. इव्हन चेंडू जास्त डायवर्ट होतात लेदर बॉलचे. लेफ्ट हँड स्ट्रोक छत्रछत्री डीप मिड विकेटला पती फक्त बघत राहतील. त्याच्या डोक्यावरून चेंडू त्याला टाटा बाय बाय करून निघून गेलाय. सी मार्शच्या बाहेर षटकार. व्हॉट अ शॉट अगेन अगेन्स्ट किशोर. दोन षटकार आपण या षटकामध्ये बघतोय आणि धावा अंकित झाला धावफलक आपण बघतोय. ते एकूण 93 धावा, 9 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 93. आणि आता मात्र एक षटक आता बाकी आहे ड्रिंक ब्रेकच्या अगोदर. यानंतर ड्रिंक ब्रेक केला जाईल. पंच सिग्नल करतायत 6 धावा या षटकार आणि धावसंख्या 93 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 93 ऑन द बोर्ड आफ्टर 9 ओव्हर. यानंतर एक षटक आहे ते म्हणजे ड्रिंक ब्रेकच्या अगोदर आणि त्यानंतर असेल तो ड्रिंक ब्रेक. अजूनही चेंडू शिल्लक आहे ते 66. 11 ओव्हर्स टू गो अँड 28 टू विन. 28 धावांची अजूनही आवश्यकता. सामना पूर्णपणे एकतर्फी केलाय. खास करून दोन बॅट्समनचं मी कौतुक करेन, विशाल आणि त्याचबरोबर श्री गोपाल. 28 स्टील रिक्वायर्ड, 28 स्टील रिक्वायर फ्रॉम द 66. 28 धावा करायचे आहेत तेच सांगतोय. 66 चेंडू 28 धावा. पहिला चेंडू काय फटका आहे, काय टायमिंग, काय कनेक्शन. व्हॉट अ शॉट. डी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. तिकडे विनंती करतो की स्कोरबोर्ड मध्ये विचारल्याशिवाय काही चेंजेस करू नका, कारण स्कोरर सांगतायत आणि कॉमेंटेटर पण सांगतायत की काय आहे ते. 97 ऑन द बोर्ड. व्हॉट अ कमिटमेंट थ्रू द टीम, फॉर द टीम अँड व्हॉट अ बॅटिंग. हो चेंडू आपण बघतोय थोडासा बाहेर ठेवला, ऑफस्टूनच्या बाहेर ठेवला, जागेवरच खेळायचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये. वेगवान चेंडू, धावसंख्या 97, त्यापैकी 31 धावा एकट्या विशालच्या आहेत. हे दोघं एकत्र खेळतात, बॉलर मच्छिंद्र आणि बॅट्समन विशाल एकत्र खेळतात. दोघांना एकमेकांचं माहिती आहे काय करतात ते. चांगला फटका विथ द कॉन्फिडन्स एक्झिक्यूट केला मिड विकेटला. जुन्नर एक्सप्रेस मच्छिंद्र आरोटे. 98 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ ओनली 2 विकेट. इन स्ट्रॉंग पोझिशन इन द 10th ओव्हर. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं की 10 षटकाची धावसंख्या 72 होती. कंपेरेटिव्ह टू फर्स्ट इनिंग, सेकंड इनिंगमध्ये एक क्विक रिप्लाय दिलेला आहे तो आरे योद्धा या संघाने. मच्छिंद्र आरोटे जो वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय 10व्या षटकामध्ये. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू, आपण बघितलं की ज्याप्रमाणे त्याने फिल्टर सेट केले त्या ठिकाणी तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. सर तुम्हाला एक महत्वाचं सांगतो की मच्छिंद्र अरोटे जुन्नर जो चषक चालतो तिकडे 4.5 लाखाला मागच्या वर्षी तो विकणं बोलणं चुकीचं आहे, पण तो घेतला गेला. काय बात आहे, त्या लेवलचा तो बॉलर आहे. काय बात आहे, नो डाऊट. हो लिडिंग एज मागे जातो चेंडू, फ्लाय होतोय थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर आणि त्याचबरोबर 100 धावा पूर्ण. 102 कम्प्लीट अँड स्कोर मुझन 102 102 धावा. हा कुठला इमर्जन्सी नंबर नाही, धावसंख्या 102 इमर्जन्सी तर नसेलच, पण इथे आर्ययोद्धाचं खरंच कौतुक केलं पाहिजे की समोरच्या टीमबद्दल कोणकोणत्या लेवलचा क्रिकेटर त्यांचा विचार केला नाही. आम्ही आमचा क्रिकेट खेळू, आम्ही आमची ज्या लेवलला आम्हाला मॅच जिंकवण्यासाठी जे स्कोर करायचं विचाराने त्यांनी केलेलं दिसतंय, कुठेही त्यांनी घाई केलेली दिसत नाही आहे.
हो निश्चितच निश्चितच, जसं आपण बघा उल्लेख केला की संघ मालक आहेत ते निकेत गडा, ते पूर्णपणे विश्वास ठेवणे सर्व खेळाडूंवर. हो बॉटमॅनचा वापर थोडंसं मागे जाण्यासाठी भाग पाडलं आणि एकदम रिलॅक्स होऊन बसलेत, फॅमिलीसोबत बसले. आपण बघतो की निकेतजी गाडा जे पूर्ण फॅमिलीसोबत ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आमच्या डाव्या बाजूला ते बसले होते, जी फॅमिली होती त्यांचं आम्ही स्वागत निश्चित करू या स्पर्धेमध्ये आणि पूर्णपणे रिलॅक्स असेल यांच्या संघाने ज्याप्रमाणे परफॉर्म केलेला आहे. निकेत गाडाबद्दल अजून एक गोष्ट सांगतो, निकेत गाडा हे आमच्याबरोबर ह्यावर्षी जॉईन झाले ABPL थर्ड सीझनला. त्यांनी आम्हाला भरपूर वेगळ्यावेगळ्या पद्धतीने मदत केली, जसं ऑक्शन असेल, जसं प्लॅनिंग असेल, त्यांचे ते पण काहीतरी ऑर्गनाईज करतात त्याच्या ओबरेवुड्समध्ये, त्यामुळे त्यांचा आम्हाला फायदाच झाला आणि त्यामुळे आम्ही टुर्नामेंट खूप सुंदर पद्धती करतो आहे. पण ॲज अ ओनर आणि ॲज अ प्लेयर त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, मी 3 मॅचमध्ये त्यांची गोलंदाजी बघितली आणि बोलताना शरीराला महत्त्व नसतं, महत्त्व असतं गोलंदाजी करण्याचं, ते त्यांच्यात ती कला आहे. तुमच्याकडे पोटेन्शियल किती आहे, तुमच्याकडे ॲबिलिटी काय आहे आणि त्या ॲबिलिटीच्या जोरावर तुम्ही काय करू शकता हे बघायला मिळालं स्पर्धेमध्ये. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, रबर स्टॅम्प शॉट फ्रॉम विशाल पेंडुरकर. काय कनेक्शन, काय फटका, काय टायमिंग, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. याचसाठी सांगत होतो की ह्या विशालनेच 169 इंडिव्हिज्युअल स्कोअर इकडे केलेला आहे म्हणून तो विशाल पेंडुरकर आहे. ओ काय चेंडू होता, अनप्लेबल, वॉट अ डिलेव्हरी फ्रॉम स्वप्नील. पण मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जशी अशी स्पर्धा आपली पुढे जाईल, हे ग्राउंड अजून डेव्हलप होईल, त्या ठिकाणी आपण बघतो की फ्लायओव्हरचं काम सुरू आहे राहुलजी. त्या फ्लायओव्हरच्या अलीकडे आपल्याला रेलिंग लावायला लागतील, कारण गाड्या जर तिथून जात असतील तर गाड्यांना इजा होऊ शकते विशालच्या षटकाराने. जरूर जरूर करू आम्ही, एवढा दूर मारू शकतो हा फटका. ओ अजून एक फटका, हा चेंडू तर हरवलायचा की अरेगावच्या जंगलामध्ये षटकार. जरूर जरूर आम्हाला करावंच लागेल की असे जर चेंडू हरवायला लागले तर ऑर्गनायझरला चेंडू अंदाना वांदे होतील, म्हणून विशाल आहे तो, हा तोच मारू शकतो. ग्राउंडच्या पडिके पलीकडे आपण बघतो ज्या ठिकाणी नेट्स आहेत ना नेट्स, मला असं वाटतं की समोरच्या टीमने सगळं सोडून दिलेलं आहे आणि फक्त तुम्ही जिंका आणि आम्ही तुमच्या तुम्हाला बॉल टाकतो. 46 खेळतोय हा चेंडू, आपण बघतो की पुन्हा त्या एलिव्हेट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही आहे, थोडासा खाली राहतोय चेंडू. 46 वैयक्तिक खेळतोय तो, पण बघतोय फलंदाजी करत असताना तुमचे विशाल पेंडुलकर. धावसंख्या 114 समोर एक्झिक्यूट केलाय त्या ठिकाणी, त्याचे क्षेत्रक्षक येत आहे तिथे डीपमध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत विशाल पोचलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या आपण बघतोय 115 आणि वैयक्तिक पोहोचलाय विशाल तो 45. आज आपण एक अर्धशतक बघितलं ऑलरेडी हिमांशूच्या बॅटमधून, काय बॅटिंग केली मैदानावर मुंबई लेजंडसाठी आणि बघायचं आहे दुसरं अर्धशतक इथे मात्र खुणावत आहे विशालचं. हो बघायचा हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे आणि पंचांचा इशारा स्वप्नीलच्या चेंडूर, वाईट बॉल, प्रेशर, दबाव आणि तो पूर्णपणे साफ झळकतोय गोरेगाव स्ट्रायकर्सवर. स्ट्राईक करण्याची संधीच दिली नाहीये गोरेगाव स्ट्रायकर्सला. हो खूप चांगला आपण बघतोय मनगटी फटका, पण नकार दिलेला आहे विशालने तो सुतांशूला. षटक समाप्त होत आहे, 19 षटक संपते ते आपण बघतोय ग्राउंडच्या आतमध्ये, म्हणजेच 11. धावसंख्या अंकी झाली ते 116 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि आता मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये 9 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 9 षटकामध्ये करायच्या त्या फक्त 5 धावा. 9 षटकात 5 धावा म्हणजे आर्ययोद्धाने स्टार्ट ऑफ द टुर्नामेंटचा त्यांनी ऑक्शन पासून जे प्लॅनिंग केले त्यांनी त्या टीमला त्या पद्धतीने कसं घेऊन गेलं. ओ मॅच विनिंग शॉट, एम एस धोनी स्टाईल, क्या बात, एम एस धोनी स्टाईल मॅच विनिश, क्या बात है. चेंडू ऑन ट्राय ऑन स्ट्राइक आपण बघतोय, ऑन द रोड हायवेला निघून गेला चेंडू आणि मॅच विनिंग शॉट अँड 50 ऑफ
51 फॉर विशाल बेंडुलकर. मॅग्नेफिसंट बॅटिंग, शतक सुद्धा अर्धशतक सुद्धा पूर्ण केलं आणि मॅच सुद्धा फिनिश केली आपल्या स्टाईलने विशाल बेंडुलकरने. खरंच अभिनंदन करायला पाहिजे सर की आर्ययोद्धाने स्टार्ट मॅच पासून जे पहिली मॅच ते आत्तापर्यंत त्यांनी खरंच त्यांच्या ॲबिलिटीप्रमाणे ते जिंकले आहेत आणि त्याचं खरंच मनापासून अभिनंदन करावं लागेल. खास करून निकेत गाडा, त्यांनी विश्वास ठेवला त्यांच्या टीमवर, त्यांच्या कॅप्टनवर, त्यांचे मेंटॉर या त्यांचे प्लेयर्स, मनापासून त्यांना अभिनंदन करतो. आता आपल्याला पुढची प्राईज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. विनायक, विनायकजी इकडे या. विनायकजी आपला एक मिनट. बॅड लक स्ट्रायकर्स, बॅड लक. नेक्स्ट इयर अभिनंदन, अभिनंदन आर्ययोद्धा. खरंच मनापासून तुमचं अभिनंदन. जरा